आचार्य डॉक्टर पारनेरकर महाराज, परम पूजनीय राजाधिराज योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराज, परम पूजनीय आप्पा महाराज, या साऱ्यांचे चरणी सादर साष्टांग दंडवत घालून इथे उपस्थित असलेले सर्व उपासक बंधू आणि माता भगिनींना, चरित्राचा विषय हा तसा कठीण असतो, वाचणं सोपं आहे पण ऐकणं कठीण आहे, आणि ऐकण्यापेक्षा सांगणं कठीण आहे, आणि अशा वेळेला आपल्याला ते सांगायचं असतं, मग कधी कधी असं वाटतं की वाचलेलं बरं आहे, आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे तसं पाहिजे तिथे आपल्या पद्धतीने आपल्याला ते वाचता येतं, पण ऐकायचं म्हटलं तर काही नियम आपोआप येऊन जातात, आणि म्हणून ऐकणं थोडं कठीण आहे, ऐकणं ही क्रिया ज्याला म्हणत आहे ही त्याची कठीण क्रिया आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की काही इंद्रियांमधलं अत्यंत श्रेष्ठ इंद्रिय म्हटलं तर कर्णेंद्रिय आहे, हे येतं लवकर आणि जातही लवकर, माणसाला ऐकू लवकर येतं आणि तो बहिरा देखील फार लवकर होतो, आणि एकदा ऐकू येईनाचं झालं तर माणसाने सावध व्हावं, कारण ऐकण्यावरती क्रिया आहे कर्म आहे, आपण जसं ऐकू तसं कर्म घडतं, आणि म्हणून ऐकण्याचा विषय तसा, कारण साऱ्या इंद्रियांना ताब्यात घेऊन ऐकावं लागतं, फक्त कान ऐकता ते आणि डोळे नाही, डोळे ऐकता ते आणि स्पर्श नाही, रसना नाही, ऐकत नाही असं होत नाही, पंच ज्ञानेंद्रियांना ताब्यामध्ये घेऊन कान आपली क्रिया करत असतात, कर्णेंद्रिय आपली क्रिया करत असतात, आणि म्हणून कर्णेंद्रियाकरता सारं शरीर ताब्यात असणं अत्यंत गरजेचं आहे, आणि आपली नेमकी अडचण तीच होती की शरीर ताब्यात नाही त्याच्यामुळे ऐकू येत नाही, आणि बरेच विषय आपल्या समोरून निघून जातात, आणि मग हे सारं आपल्याला केव्हा आठवायला लागतं, जेव्हा आपले कान ऐकण्याची क्रिया कमी करायला लागतात, नाही ऐकायची फार इच्छा होती बा आणि आता ऐकता येत नाही, हा आता शहाणा झाला, जेव्हा ऐकायचं होतं, ऐकण्याचा विषय फार अवघड आहे, आज्ञापालनादी विषय तर फार पुढचे आहेत, पण पहिल्यांदा याला ऐकताच येत नाही मुळामध्ये, आणि ऐकण्याकरता जेवढी तत्परता लागते, आणि म्हणून सगळ्यात शहाणं जर कोणतं इंद्रिय करायचंय, त्या आईचं जर कोणतं काम असेल तर तिने आपल्या अपत्याचं कर्णेंद्रिय शहाणं केलं पाहिजे, आणि तिच्यावर अवलंबून आहे, आणि म्हणून आपल्याला पूर्वी ही पद्धत होती की ज्याचा प्रत्येक इंद्रिय आई चलित करत असेल, कानांना ऐकायला शिकवणं, डोळ्यांना पाहायला शिकवणं, रसनेला रस शिकवणं, त्वचेला स्पर्श शिकवणं, आज मुलं मोठी होतात आहेत पण इंद्रिय मोठे होत नाहीत, आणि त्याच्यामुळे कान लवकर साथ सोडतात आणि मग ऐकण्यास होऊन जातं,
आणि एकदा का ऐकू येत नाही म्हटलं तर मग फजिती व्हायला लागते. जोपर्यंत ऐकू येत आहे तोपर्यंत समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, पण ऐकू येत नाही म्हटलं तर लोक सुद्धा जवळ येत नाही, बोलत नाही, आणि हा एकटा पडायला लागतो. याला वाटतं माझ्याशी का कोणी बोलत नाही, अरे तुला ऐकू येत नाही. का ऐकू येत नाही? कारण जेव्हा ऐकायचं तेव्हा तू ऐकलं नाही, दुसरं काहीच कारण नाही. आणि म्हणून प्रत्येक इंद्रियांना अशी कामं जी लावून दिली आणि त्याच्यातलं हे श्रवणेंद्रिय, आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की श्रवण हा सगळ्यात श्रेष्ठ परमार्थ आहे. एक वेळ डोळे गेले तर चालतात पण कान जाऊ नये. कानांनी जी चाहूल लागत असते आणि म्हणून ऐकत नाही, त्याच्यामुळे नामस्मरण ज्याला म्हणतात ना ते घडत नाही, कारण यांनी ते कधी ऐकलंच नाही. आणि म्हणून आई बाळाचे कान, आई आणि गुरु हे दोनच जण असे. आणि म्हणून पूर्वी आपल्याला म्हणले कान फुंकून घेतले का असं विचारायचे. कान फुंकून घेतले का याचा अर्थ काय? गुरु उपदेश घेतला का त्याला कान फुंकणं असं म्हणतात. आपली परंपरा नाथ परंपरा, आणि म्हणून कानफाड्या असं देखील एक नाव आहे. आणि म्हणून आपल्या गुरुचं स्मरण ज्यावेळेला करायचं असतं, ज्यावेळेला शुद्धीची अपेक्षा आहे, त्याला पटकन आपण आपल्या कानाची उजवी पाळी धरत असतो. काही चुकलं की लगे आपले हात कानाकडे जातात, अरे नाही चुकलं. नमस्कार करताना सुद्धा कानाच्या दोन पाळ्या हातात घेऊन नमस्कार. काल मी आपल्याला मनातच सांगितलं की नमस्कार करताना जसं मन प्रगट होतं तशी आपले शरीर आपल्या ताब्यात किती आहे हे आपल्या गुरुला जेव्हा दाखवायचं असतं तेव्हा पटकन कानाच्या दोन पाळ्या, हे शक्तीचं लक्षण. पण आपल्या कानांना लवकर शहाणं होता येत नाही, आपण कधी तो प्रयत्न करत नाही, आणि म्हणून वाचताना कान बंद होऊन जातात. वाचलं जातं पण ऐकलं जात नाही. आणि बहुतांशात आपण मनामध्ये वाचत असतो, जग सुद्धा मनात चालू असतो आपला. देवाला केलेली प्रार्थना जर आपल्याला ऐकू येत नाही तर देवाला कशी ऐकू जाईल? आपण काय प्रार्थना करतोय ही किमान आपल्याला ऐकू आली पाहिजे. पण आपल्याला भीती वाटत असते शेजारचं ऐकल. माणसाने एवढे संकोच एवढे बंधनं निर्माण केले, काही बाहेरून बंधनं येतात का तर काही स्वतः लावून घेतलेले असतात, आणि त्याच्यामुळे क्रिया घडते पण व्यवहार घडत नाही. आपण नमस्कार केला पण काय मिळालं याचा कोणी हिशोब लावत नाही. कधी बघा, नमस्कार ही अत्यंत श्रेष्ठ क्रिया आहे, पण नमस्कार केला म्हणजे तो व्यवहार पूर्ण झाला असं होत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की गुरु जर काही करत असतील तर सगळ्यात पहिल्यांदा कान धरतात. नवरदेवाचा कान पिळायचा असतो कशासाठी हो माहिती आहे का कुणाला? अनेकांचे कान पिळले गेलेले, किंबहुना माझ्यासमोर दिसणारी माणसं असेत की यांचा कान धरला गेला नाही असं नाही आहे. पण कशासाठी, कशाचं स्मरण करून दिलं? आपण आता त्याचं नाव कानपिळी ठेवलंय. कानपिळी नाही, ती कानाला स्पर्श करायचा.
आणि तो बायकोच्या भावाला अधिकार दिला, नको त्याला नको ते अधिकार. आणि मग जन्मभर तो जावई कानात वार शिरल्यासारखा तो लक्षात ठेवता, अच्छा माझा कान धरला होता काय, आता तुला कान धरायला लागले. कान धरणं संसारामध्ये जर काही सजग असावं असं वाटत असेल ना, तर कान सजग असलं पाहिजे. आणि तो कान याच्यासाठी धरायचा असतो की बाबा तुझे कान कोणी भरू नयेत, म्हणून तुझा कान तुला बंद करून दिला. आणि संसाराचं नुकसान कान भरल्याने होतं. आणि म्हणून आम्ही एक शब्दाचा प्रयोग करतो, हलक्या कानाची माणसं. हलक्या कानाची म्हणजे ज्यांचा कान कोणी धरलाच नाही आहे, कुणाचंही ऐकतात आणि विश्वास ठेवतात. पती पत्नी जर नातं टिकवायचं असेल तर कान सांभाळले पाहिजे. आणि आज हे कान सांभाळले जात नाहीत, त्याच्यामुळे पती पत्नी नातं धोक्यात आलेलं आहे. सगळ्याच्या त्या नात्याची काही अवस्था कठीण होत असेल, ज्या नात्याला धोका निर्माण झालाय ते पती पत्नीचं नातं आहे. अत्यंत टकला तू झालाय, केवळ कोणत्या क्षणी बंद पडेल सांगतायत. आणि म्हणून मी आपल्याला हे सारं विस्तारित करून याच्यासाठी सांगतोय की आपला कान आणि कान ताब्यात येणं याचा अर्थ सारे इंद्रिय ताब्यात येणं. मग डोळे ताब्यात आले, वाणी ताब्यामध्ये म्हणजे रसना ताब्यामध्ये आली, घ्राणेंद्रिय ताब्यात, सारे काही ज्याला आपल्याला म्हणता येईल हे सारे विषय ताब्यात आले. आणि काही वेळेला तर असं लक्षात येतं, उदाहरणार्थ गुरु, आपल्याला असं वाटतं की गुरु झोपले, पण झोपले तरी त्यांचे कान जागे असतात. त्याच्यामुळे आपण केलेली प्रार्थना मग आपण बोललेलं त्यांना ऐकू जात, सहज ऐकू शकतात. म्हणून कानावर प्रभुत्व मिळवलं, काय ऐकायचं आणि काय नाही ऐकायचं. आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून आम्हाला आमच्या जुन्या लोकांनी मोठं सुंदर सांगितलं की स्तुती ऐकायची, निंदेच्या वेळेला कान बंद असले पाहिजे. आपल्या गुरुची कोणी स्तुती करतंय तर जरूर ऐका, पण कोणी गुरु निंदा करतंय आपले कान बंद झाले पाहिजे. मला ऐकूच नाही आलं तुम्ही काय. आणि म्हणून हे चरित्र ज्याला म्हणतात की ज्यांनी सारे इंद्रियादी अवयव जिंकले, म्हणून त्या देवाला प्रार्थना करावी लागते की देवा काही होऊ दे परंतु कान बंद होऊ देऊ नको. कारण कान जर बंद झाले तर तू जो उपदेश करतो, आपल्याला माहिती आहे सगळ्यात मोठा देवाचा एक उपदेश असतो जो रुद्र त्या जीवाला करतो, तारक ब्रह्म त्याला म्हणतात. जीव जेव्हा या जगाचा निरोप घेतो, जीवनाचा समारोप व्हायला लागतो, त्याला ते तारक ब्रह्म किंवा भगवान रुद्र हे त्या जीवाला उपदेश करतात. आता याला ऐकूच येत नाही म्हणल्यानंतर तो उपदेश ऐकू येत नाही. एक सुंदराचा प्रसंग ज्याला म्हणतात तो सांगितला गेला आमच्याकडे. भगवान रमण महर्षी जे होते, हे भगवान रमण महर्षी आपल्या शिष्यांसह काशीला गेले. आणि काशीला गेल्यानंतर त्या महास्मशानामध्ये ते गेले. सगळ्या शिष्यांना आश्चर्य वाटले की इथे काय आले, विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं हे सोडून हे रमण भगवान या घाटावरती कशाला आले, हरिश्चंद्र घाटावर कशासाठी आले. त्या डोंबाला पाहायला आले आणि तिथे हात जोडून उभे राहिले. एका शिष्याने येऊन विचारलं, महाराज विश्वनाथ तर तिकडे आहे, आपण त्याचं दर्शन घ्यायला आलो, तुम्ही महास्मशानात काय करताय. ते म्हटले, अरे दृष्टी असेल तर कळेल, तुम्ही पाहू शकत नाहीयेत का, इथे भगवान शंकर आणि माता पार्वती हे दोघही जण
प्रत्येक प्रेताच्या कानामध्ये रुद्रमंत्र सांगतात. तुमची दृष्टी तयार नाही आहे, तुमचे कान तयार नाही आहेत, तो मंत्रही तुम्हाला ऐकू येत नाही आणि तुम्हाला ते दर्शनही होत नाही. विश्वनाथ तिथे नाही आहे, विश्वनाथ या रुद्र रूपामध्ये या महास्मशानामध्ये प्रत्येक प्रेताच्या कानामध्ये तो तारक मंत्र सांगतोय. आणि म्हणून महामृत्युंजय मंत्राचं सुद्धा वैशिष्ट्य आहे की तो म्हणण्यापेक्षा ऐकावा जास्त. तो तारक मंत्र आहे आणि तो ऐकण्याचा प्रकार, ऐकण्याची पद्धत ज्याला म्हणतात, आपण तर म्हणायचा नाही, कोणी म्हणणार नाही, पण ऐकू आला पाहिजे. आणि तो आपल्याला जर आपल्या आवाजामध्ये आपण न म्हणता ऐकू आला ना, तर सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि म्हणून आपण ते आपल्याला होत नाही, आपल्याला कळत नाही, असं कसं न म्हणता कसं ऐकू येईल. आता एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, एखादं स्तोत्र जर तुम्हाला पाठ आहे आणि तुम्ही एकांतात बसलेले, तर ते स्तोत्र तुम्हाला तुमच्या आवाजामध्ये ऐकू येतं. करून पा, गायत्री मंत्राच्या जपाला बसावं तर मंत्र ऐकू येतो, उपासनेला बसावं तर मंत्र ऐकू येतो. एकीकडे ऐकण्याची क्रिया, एकीकडे बोलण्याची क्रिया घडते. आणि म्हणून मृत्युंजय मंत्राचं सामर्थ्य ज्याला आपल्याला म्हणता येईल ते तेव्हा अनुभवत आहे. आणि म्हणून या गुरुचरित्राचं सुद्धा असं आहे की गुरुचरित्र कसं आहे, हा तारक मंत्र आहे. गुरुचरित्र श्रवण करणं म्हणजे काय करणं, तर तो तारक मंत्र श्रवण करणे कि जो आपल्याला तारून नेणार आहे, म्हणून तारक. आणि गुरुचं चरित्र कोणीतरी आपल्याला सांगावं. आधी तर गुरुचं चरित्र कळत नाही. ज्याला गुरुनी चरित्र शिकवलेलं आहे अशी माणसं भेटत नाहीत. आणि आपल्याला ऐकायला वेळ मिळावा अशी संधी मिळत नाही. आज ही संधी आपल्याला उपलब्ध झाली. आणि याचा अर्थ असा आहे की महाराज महाराजांचं चरित्र सांगतात. हे चरित्र काही मी सांगतोय असं जर मी म्हणलं तर ही क्रिया माझी नाही आहे, माझी नाही आहे ही क्रिया. आणि म्हणून मी आपल्याला सुरुवातीला या चरित्राचा प्रारंभ करण्याच्या वेळेला मी आपल्याला सांगितलं होतं की कालिदासाला सुद्धा रघुवंशाचं वर्णन करण्याकरता प्रश्न पडला, वाल्मिकींना तप करावं लागलं. वशिष्ठ देखील जे चरित्र सांगू शकले नाही, वशिष्ठ देखील जे काम करू शकले नाही, कारण सगळ्यात मोठी अथॉरिटी हे वशिष्ठ आहे. पण जे वशिष्ठाला जमलं नाही ते विश्वामित्रांना जमलं, आणि जे विश्वामित्राला नाही जमलं ते वाल्मिकींना जमलं, आणि जे वाल्मिकीला नाही जमलं ते बुधकौशिकांना जमलं. आणि बुधकौशिक जिथे सुटून गेले, कदाचित बुधकौशिकांचं काही सांगायचं राहून गेलं असेल असं म्हणा. आणि त्याच्यासाठी तुलसीदासांना यावं लागलं, मानस रचावं लागलं, रामचरित मानस ज्याला म्हणतात. आणि तरी विषय शिल्लक राहिला, तरी विषय शिल्लक राहिला. हनुमंतांनी प्रयत्न करून पाहिला, सीतेनी प्रयत्न करून पाहिला, अनेकांनी रामचरित्र गाण्याचा प्रयत्न केला, पण तरी प्रत्येक वेळेला ते शिल्लक राहिलं. आणि रामाला विचारलं तर रामाने फक्त सांगितलं की मी तसा जगतो जसं मला सांगितलंय, मी असं का करतो हे सांगता येत नाही मला. आज हजारो वर्षापासून भारतामध्ये रामकथा सांगितली जाते पण तरी संपत नाही. चरित्र सांगून झालं असं होत नाही, हीच त्याचे शिल्लक राहतं म्हणून ते चरित्र आहे.
आणि असा प्रसंग असा विषय झाला आपल्याला म्हणता येईल म्हणून हे सामान्य नाही आहे. साधारणतः 15व्या शतकापासून सुरू होणारं हे चरित्र आहे. आता हे 15व शतक म्हणतो आपल्याला काय आठवेल, तुकाराम महाराजांचा उत्तरार्ध. भारतीय परमार्थ परंपरेमध्ये तुकाराम महाराजांचा हळूहळू उत्तरार्ध झाला, साधारणतः 1530 असं म्हणा. कारण आता शके कळत नाही, संवत्सर कळत नाही आपल्याला, आपल्याला कमीत कमी इसवी सन कळतं, अजून तरी कळतं. तारीख लक्षात राहत नाही कारण मोबाईल असतो जवळ, पटकन तारीख पाहता येते. तिथी आपण वाचत नाही, कोणती तिथी आहे, कोणतं नक्षत्र आहे, कोणता वार आहे, कोणतं आयन चालू आहे, कोणता पक्ष आहे. पंचांग तर आपल्या घरात लवकर सापडतच नाही. आता घरामध्ये पंचांग नाही आणि जेवणामध्ये 5 पदार्थ नाही. षडरस तर आपल्याला माहितीच राहिले नाही. पक्वान नाही, 5 पक्वान नाहीत, पण षडरस का म्हणतो तो? पंचपक्वान ना ठीक आहे, पण षडरस, षडरस आणणे नैवेद्याची आपण आरतीत म्हणतो. देवीनी जरा विचारावं एकदा कान धरून की 5 कळले मला, 6वं कुठे आहे? एकापेक्षा एक रेसिपी एक्सपर्ट आहे तिथं बसलेले. आता विचारलं सांगा कोणाकोणाला, कुणाला पिझ्झा करता येतो, कुणाला बर्गर करता येतं, काय पूर्णची पोळी नाही येत मात्र, कोणी राडा घाला. गुरुवारी वाटीभर पुरण करा असं सांगितलं होतं. बापरे पुरण, अहो वाटीभरच करायचं नाही, होत नाही. का असं होत? आणि म्हणून थोडीशी मजा मी आपल्याला सांगतो की आपण प्रापंचिक माणसं आहोत म्हणून 15व्या शतकातला साधारणता विषय, आणि म्हणून 15वं शतक हे साधारणता येतं ते ओम भटांचं शतक आहे. ओम भट अत्यंत श्रेष्ठ असणारं व्यक्तिमत्व आहे. 15वं शतक उत्तरार्ध म्हणावा, 16व्या शतकाचा प्रारंभ म्हणा. मला सुद्धा एवढं कालनिश्चय करणं ज्याला म्हणता येईल, कारण सगळ्यात अवघड असतो कालनिश्चय करणं, कारण काळाच्या दाढेतून ते ओढून आणायचं असतं. आणि म्हणून ओम भटांचा, आणि आता आपल्याला माहिती आहे की नावच ओम भट आहे म्हणजे प्रारंभ नक्की आहे. आपली बुद्धी जिथपर्यंत पोहोचते, आणि 15वं शतक भारतासाठी अत्यंत श्रेष्ठ शतक आहे, क्रांती करणारं शतक आहे 15वं. ज्ञानेश्वरापासून सुरू झालेला संत परंपरेचा विषय, ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माला पुनर्जीवित केलं, प्रतिष्ठापना केली नाही, भागवत धर्म त्याच्या आधी होता. किमान महाराष्ट्रीयन माणसाला हा इतिहास माहिती असला पाहिजे. आज सगळ्यात कच्चा विषय आपला आहे तो इतिहास आहे, आणि त्यामुळे आपल्याला आपली कुलदेवता लक्षात येत नाही. आपली ही कुलदेवता का? जेजुरीचा खंडोबा आपली कुलदेवता का? कोल्हापूरची देवी आपली जगदंबा ही आपली का बरं देव कुलदेवता आहे? आपला तिचा काय संबंध आहे? काही राहतात इथे, पण कोकणातलं हरिहरेश्वर त्यांचं दैवत आहे, का बरं कुलदेवता आपली? ज्या पंचक्रोशीमध्ये आपलं घराणं होतं त्या पंचक्रोशीची जी देवता आहे ना, ती आपली कुलदेवता असते. मग ज्यांची रेणुका कुलदेवता असेल त्यांनी नक्की समजायला हरकत नाही की माहूरच्या परिसरात कुठेतरी राहत होते. हे कळणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे, आणि मग आपल्याला आपल्या कुलाची रीत कळते. कुलदेवता काय शिकवते? कुलाची रीत शिकवते. आपल्या कुळाची काय रीत आहे सांगता येईल का? कुळधर्म आणि कुळाचार शब्द उच्चारतो पण आता अर्थ माहिती राहिलेले.
कुळाचाराला एवढंच माहिती आहे कुलदेवतेला अभिषेक करायचा, तो आपल्याला करता येत नाही म्हणून गुरुजी बोलवायचे, आणि लवकर लवकर घाई घाई एक सवाष्ण ब्राह्मण जेवू घालायचा. आता सवाष्ण पण येत नाही, ब्राह्मण पण येत, जेवायची गरज कुणालाच राहिली नाही, आणि भोजन दक्षिणा देण्याची आपल्याला सवय नाही. कोणाला बोलवा ब्राह्मण म्हणून जेवायला? काय नियम आहे? मग आता तर बऱ्याच वेळेला आपला कुळाचार जो पार पडतो तो जेवायला कोणीच येत नाही, आपणच म्हणतो नाही गाईला पान घातलं. आपल्याला सगळे रस्ते माहिती आहेत. आता नद्या राहिल्या नाही, गाय लवकर सापडत नाही, खरं तर हे अन्न गाईचं नाही, गोगरा शब्दाचा अर्थ कळत नाही, गाईचा घास केवढा असतो, गोग्रास, कधी ती बाई एवढीशी पोळी कर, आता तर होतच नाही म्हणा, पण आपण म्हणूयात की होत असेल ज्या घरामध्ये, एवढीशी पोळी त्याच्यावरती थोडासा भात आणि तो वाळून वाळून जातो नंतर. ओम भटाचा काळ 1500 शतक, 1500 शतकामध्ये आपल्याला माहिती आहे की तुकाराम महाराजांची तुकाराम महाराजांच्या जीवनाचा समारोप झाला. समर्थ रामदास स्वामींचा काळ सुरू झाला. हा इतिहास परमार्थाचा आपल्याला माहिती असला पाहिजे. तुकारामांचं सदैव वैकुंठ गमन आणि संत परंपरेला मिळालेला विराम आणि गुरु परंपरा सुरू झाली. समर्थांनी एक सूत्र आपल्या हातामध्ये घेतली, महाराष्ट्राचा कायापालट झाला, गुरुची सत्ता, गुरुचा अधिकार सुरू झाला. गुरु उदय झाला आपल्याला म्हणता येईल. पंचांगामध्ये गुरु असतं आणि गुरु उदय दिलेले असतात. सध्या गुरुअस्त चालू आहे, गुरुचा उदय झाला. समर्थांनी भारत पिंजून काढायला सुरुवात केली. समर्थांचे पुरस्चरण, समर्थांचा सारा इतिहास घडायला लागला. समर्थ लोकाभिमुख झाले, समाजामध्ये मिसळले, यवनी सत्तेला आव्हान दिलं. निर्मिती हे गुरुचं काम आहे, तर आहे ते सांभाळणं हे संतांचं काम आहे. संत कधी निर्मिती करत नाहीत आणि गुरु निर्मिती केल्याशिवाय कधी थांबत नाही. गुरुचं काम आहे निर्मिती करणे, आणि म्हणून पिता गुरु आहे का, निर्मिती करतो. आई संत आहे का, कारण आई जे आहे ते सांभाळते. आईचं काम निर्मिती करणं नाही आहे. जन्म जरी आईपासून असला तरी निर्मिती आईची नाही, ती पित्याची आहे. निर्मितीचे सारे घटक पित्याकडे, आणि म्हणून देवानी हे विश्व जन्माला घातलं असं आम्ही म्हणतो. म्हणून देवाला विश्वपिता म्हणतात, जगतपिता म्हणतात. त्याचा जगदीश्वर आहे, जगतप्रभू आहे, तसा तो जगतपिता आहे. या जगाला, या विश्वाला त्यांनी जन्माला घातलं. आणि तो ओम भटाचा कालखंड. आता शतक आपल्याला शोधले पाहिजे. 11व्या शतकात काय घडलं? ज्ञानेश्वरादी भावंड आहेत, त्यांची परंपरा आहे. त्याच्या आधी शंकराचार्यांची, आदी शंकराचार्यांच्या परंपरा आहे. नाथ परंपरा केव्हा सुरू झाली? आता ज्यांनी नाथ चरित्र ऐकलं असेल, हा आपल्याला चरित्र वाचायची सवय जरूर आहे. मुलाचं लग्न होत नाही तर नाथ नवनाथांच्या पोतीचा दुसरा अध्याय वाचा, आपण बरोबर वाचतो. पण सून सुद्धा मग नाथांसारखी देते. मजा बघा तुम्ही, करून पहा. आल्या आल्या सुनेलाच दारात उभी करती पहिल्यांदा, सासूला, सासूला दारात उभी करती का, नाथांची पोथी वाचली, नवनाथाची पोथी वाचली.
आणि तोही दुसराच अध्याय, पोथीचे तुकडे करून कधी वाचू नका. कोणी कितीतरी सांगत असेल की नाही आमका अध्याय वाचा, या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती असते, परंतु समग्र वाचावा लागतो. आपण त्याच्यातला तुकडा तोडून वाचतो. माळेच्या मणी जसे विलग होत नाहीत, तसे अध्यायांची संगती कधी विलग होत नाही. आणि म्हणून काही जण त्याहून हुशार असतात, पारायण करतात. एक सद्ग्रस्त मला भेटले आणि असं खाली उतरल्यानंतर, ते इथे नाही, फार आधीची गोष्ट आहे, मी व्यासपीठाहून खाली उतरल्यावर त्यांनी पटकन मला असं सांगितलं की माझी आजपर्यंत गुरुचरित्राची 108 पारायण झाली आहेत. आश्चर्य वाटलं, गुरुचरित्राची 108 पारायण आपण केली. हो म्हण, माझं ठरलेलं आहे म्हणायला. शेवटचा अध्याय मी वाचतो त्याच्यात सगळ्या अध्यायाचा सार आलेला असतो. एका दिवसात एक पारायण, 108 पारायणे, सलग पारायणे गेली 108. तो सरस्वती गंगा तर उद्धरला तुमच्याकडे पाहून. नामधारकाचा आणि सिद्धाचा संवाद सुद्धा इतक्या पटकन झाला नाही, इतक्या पटकन त्यांनी पारायण करून टाकलं. बरं, या ओम भटांचा एक नियम होता, प्रातः समय भगवान शंकराची सोनेश्वराची आराधना करत असत. तरी पण लक्षात ठेवलं पाहिजे, विष्णूचा जो समय असतो तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असतो, आणि भगवान शंकराचा जो समय असतो, कालावधी असतो, तो सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत. आणि त्यामुळे महादेवाचा लिंगार्चन ज्याला आपण म्हणतो, ते सहसा प्रारंभ करावं लागतं ते पंचपंच उषककाली म्हणावा ब्राह्म मुहूर्तावर, 3 वाजता 4 वाजता उठायचं, 4 वाजेपर्यंत पूजेला लागायचं, आणि इकडे सूर्य उदित होत असताना इकडे शांतीमंत्र झाला पाहिजे. ही पूजेची पद्धत आहे भगवान शंकराच्या त्यातल्या. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की आपण चार्याम पूजा ज्याला म्हणतात, जे महाशिवरात्रीला करत असतो, ती उत्तरार्धामध्ये पहाटे पहाटे ती समारोपाकडे जाते. रात्री जी देवता झोपत नाही तिला भगवान शंकर असं म्हणतात. ते रात्री जे झोपत नाही, आणि म्हणून रुद्रकुळातल्या ज्या देवता आहेत त्या रुद्रकुळातल्या देवतांना अपरात्री दर्शनाला गेलं तरी चालतं. त्याच्यामध्ये देव रुद्रकुळातल्या देवता म्हणल्या तर देवी आहे, भगवान गणेश आहे, कार्तिक स्वामी आहे. आज स्मरण करावं कार्तिक स्वामींचं. कार्तिक स्वामी आहे, हनुमंत आहे, भगवान शंकर आहे, या सगळ्या रात्रीच्या देवता आहेत. या देवता ज्या आहेत ना, या 24 तास आपल्याला सांभाळणाऱ्या आहेत. यांचे पहारे बदलतात, आणि म्हणून पहारा द्यावा लागतो. एक कोणीतरी उभा करावा लागतो, त्याला पहारा म्हणतात. जो काळाला मज्जाव करतो, काळाला आपल्यापर्यंत येऊ देत नाही. आणि मग अशी पहाटे पहाटे पूजन करण्याची पद्धत ही ओम भटांची आहे. आणि लगबगिनी सकाळी सगळं आवरून, आता आपली मजा बघा तुम्ही कशी. आपण पूजा करतो तर संध्या करत नाही, मग आपण त्याच्यात एक शॉर्टकट शोधून काढला. आमच्या आधीची पिढी कमीत कमी 108 जप तरी करत होती, 108 वेळा गायत्री मंत्र म्हणत तरी होती. आताचे गृहस्थ थोडे जास्त हुशार निघाले, त्यांनी मुलांना 28 शिकवला, आता मुलं 10 करतात. आणि सांगताना मोठ्या कौतुकाने सांगतात, 10 गायत्री केल्याशिवाय, आता जेवढी गायत्री तेवढी बुद्धी,
दहा गायत्री करणाऱ्याची बुद्धी केवढी असेल, मग बायकोचं ऐकतो तर नवल काय हो, ऐकावं का नाही बायकोचं ते बायकोनी ठरवावं. आणि आता तर फार चांगलं झालंय, गेल्या दोन पिढ्यापासून ऐकणारे नवरे भेटतात, त्याच्यामुळे प्रश्नच नाही. आता नवरा मुठी ठेवायचा विषयच नाही. आणि हे ही कला कोणी शिकवली? नवऱ्याला मुठी ठेवायची कला कोण शिकवतो? फार मोठी कला आहे बरं का. सगळ्या नवऱ्यांनी तपासून पहा कोणी शिकवली. ही जी शिकवते तिला आई म्हणतात, मुलीची आई. फार चांगली शिकवते. आणि म्हणून पहिल्यापासून, पूर्वी मुलीला विचारलं जायचं की तुला काय करता येतं, आता मुलीला विचारावं लागतं तुला काय करता येत नाही. म्हणजे भाजी येत नाही, पोळी येत नाही, भाकरी येत नाही, स्वयंपाक येत नाही, सवयच नाही मला, आम्ही काम नाही, आम्हाला मी नोकरी करते. विषय संपला. आणि जर काय करता येतं म्हणलं तर मी आधी जे पदार्थ सांगितले ते असतात. वाढता येतं का बेटा तुला? वाढता येतं ना, उजव्या हातात भांडं घेऊन डाव्या हाताने वाढता येतं. बघा तुम्ही, का बरं कुठं बाहेर जेवायला जावंसं वाटत नाही? कारण घरामध्ये वाढणारी ती जी बाई असते तर तिला वाढता येत नाही, तिला डावं उजवं कळत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, पात्रासमोर बसते आधी पातीला टेकवते आणि मग डाव्या हाताने वाढते. का आम्हाला असा विषय नाही शिकवला? जी रीत आहे, जी पद्धत आहे. आणि आता ते टेबलवरच जेवण असल्यामुळे प्रॉब्लेमच संपला. एवढंच नाही तर आता अजून एक स्वतंत्र पद्धत सुरू झाली, ज्याला जे पाहिजे तो ते घरात करून घेतो, याला घर म्हणतात. आता मुलं सुद्धा चांगला स्वयंपाक करायला लागले. मुलीच हुशार झाल्या म्हणल्यावर मुलं स्वयंपाक का नाही करणार? बायका सुद्धा कौतुकाने सांगतात, या एकदा आमच्या घरी हे पुलाव फार चांगला करतात. एवढंच ऐकायचं राहिलं. ज्यानी पूजा करायची आणि पहाटेच्या वेळ, केवढा अवघड विषय. कधी कधी काही उल्लेख नसतात, तो उल्लेख करून मी आपल्याला सांगतो की पतीच्या आधी पत्नी उठली पाहिजे. मग नवरा जर 3 वाजता उठतो तर बायको किती वाजता उठत असेल हो? का उठत नसेल? पत्नीच्या कर्तव्यामध्ये पतीला पूजेचं पुण्य तेव्हा मिळतं जेव्हा पत्नी सामग्री आणून ठेवते. अग्नी प्रज्वलित करण्याचा अधिकार पत्नीचा आहे. आणि म्हणून उभयता शब्द वापरतात. आणि पत्नी राहिली नाही, पूजेचा अधिकार संपला. पंचायतन करता येत नाही. आम्हाला कळत नाही असं का बरं होतं. नाही असं या करता होतं कारण ज्यांनी पूजा करायची ना त्याला कुणाला मागायची वेळ नाही आली पाहिजे. हाताने तर घ्यायचं नाहीच. जेवढं देशील तेवढं घेईन. वाढ म्हणायची वेळ नाही, वाढ फक्त आईला म्हणायची. भिक्षान देईच्या पार्वती, आई वाढ. आणि आई वाढते. पण आता तर उलटच होत. दोघही बसले की आई वाढतो ती जेवती. यांनी होत काय? फार मोठी क्रांती आहे, फार मोठा बदल आहे, फार मोठं परिवर्तन आहे. आज आरोग्याचे प्रश्न कुणाचे वाढले? दुखणे कुणाचे वाढले? आज घरात आजारी कोण असत? आई आजारी पडली हा इतिहास नाहीये. आणि आज सुनेला बरं वाटतं असा दिवस नाहीये.
नाही ती उठली असती ती, पण डोकं दुखतं आहे तिचं, कधी डोकं दुखतं, कधी अंग दुखतं, कधी काय काय होतं. आणि हल्ली तर काही लाडावलेले रोग येतो, थायरॉइड अत्यंत लाडावलेला रोग आहे, 60% प्रमाण झालंय थायरॉइड. मला कोणावर टीका नाही करायची, परंतु जे पतन होतंय, आणि पतन शब्दामध्ये तन शब्द आहे, कधी विसरता कामा नये, त्याचा परिणाम शरीरावर होतो, शरीर पतित होत. शरीराने आकार जरूर घ्यावा, परंतु शरीराने आसक्त होऊ नये. आणि आपण तर शक्तीचे उपासक आहेत, आणि म्हणून 4:15 देवाच्या अभिषेकाला सुरुवात करायची. म्हणून मी आपल्याला प्रारंभी अभिषेकाचं महत्त्व सांगितलं. देवावर अभिषेक कशासाठी करायचा असतो, तो यासाठी की देवा जरा माझ्याशी बोला. अभिषेक ही क्रिया, अभिसिंचन ही क्रिया ज्याला म्हणतात, अत्यंत श्रेष्ठ क्रिया आहे. आणि त्यात प्रार्थना घाल, म्हणून आपण शांत झालं की देव बोलायला लागतो, आणि देव बोलतोय तोपर्यंत आपण थांबायचं असतं. आणि म्हणून पूजा केल्या केल्या उठू नये, जरा बसावं 2 मिनिटं त्याच्याजवळ. आपल्या देवाला आपण डोळे भरून पाहावं, आणि त्या देवाने आपल्याला डोळे भरून पाहावं. कसा बसलाय, आणि आपणही जरा देवाला बघावं, देवा कसे दिसत आहेत. आज सोमवारची पूजा केली तुमची, आज मंगळवारची पूजा केली, आज बुधवारची पूजा, रोजचा देव वेगळा. वेगळा म्हणजे नवा, नवानी गृह्णाती नरोपराणी. आणि तो नवा झालेला देव मला प्रपंचात नवा करतो. आपण माणसं पाहत नाही हो, मुलगा मुलगी पाहायला जातो पण पाहत नाही. अरे पाहिली का? पाहिली. आणि मग नंतर म्हणतो कुठून गाठ पडली माहित नाही, आणि तूच पाहून आणली होती. पाहणं शिकणं, काय पाहता आलं पाहिजे. आणि म्हणून ओम भट वेगानी गतीनी ज्याला म्हणतात, आणि म्हणून सहसा घरातल्या करत्या माणसांनी सकाळी उठल्यानंतर भूलू नये. आपला अन्नी होईपर्यंत तरी कमीत कमी आपल्या वाणीला विराम द्यावा. बोलायचे तर मंत्र म्हणावेत, बोलता जेवताना बोलावं, आणि स्नान करताना पण बोलावं. मौन नाही आहे, पण मौन सकाळच्या वेळेला आहे, उठल्यानंतर त्या पूजेपर्यंत आपलं मौन आहे, तेव्हा त्या मंत्रांना मंत्रत्व येतं. वाणी प्रारंभ होते ती मंत्रातून, आणि म्हणून ती प्रस्फुटित होते, तिला वैखरी असं म्हणतात. आणि म्हणून पहिला ओंकार घेतला जातो, आणि स्नान करून तो पूजेला बसतो. ओम भटाचं मोठं सुंदर प्रसंग ज्याला म्हणता येईल. आणि जेव्हा ते पूजेला बसायचे, पूजा प्रारंभ व्हायची, सगळ्यात अवघड जर पूजा कोणती असेल तर शिवलिंगाची पूजा अत्यंत अवघड आहे, कठीण आहे, कशी करावी कळत नाही. आणि म्हणून लोक कशीही करतात. दिशा कोणती असावी, पूजा करणारा कुणीकडे पाहिजे, हे थोडं शिकून घेतलं पाहिजे. हे अवघड नाही आहे, सगळ्याच्या सगळं सांगणंही शक्य नाही. भस्म कसं विलेपित करायचं असतं, चंदन कसं विलेपित करायचं असतं, हळदी कुंकाचा प्रयोग कसा करायचा असतो, पार्वतीची पूजा, आणि म्हणून शिवलिंगाचं विभाजन, त्याच्या आधी पार्षदांची पूजा कशी करायची असती, कुणाकुणाला आवाहित करायचं असतं. भगवान शंकर एकटे येत नाही. ओम भटाने अत्यंत मनपूर्वक ज्याला म्हणता येईल ती देवाची पूजा करावी, आणि प्रतिनिधी स्वरूपामध्ये त्या शेषाचं आगमन व्हायचं. आता ओम भटांचं धैर्य तुम्ही बघा, शेष पिंडीवरती असताना देखील ओम भटांचं काम चालायचं. आपल्याला झुरळ जरी आलं तरी काय होतं पाहा,
झुरळ सोडा मुंगी. आणि त्या ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर सांगितलं की मुंगीच्या पायामध्ये बांधलेलं घुंगरूसुद्धा ऐकू आलं पाहिजे. किती ऐकू आलं पाहिजे? आमच्या बुद्धीने उलटा प्रश्न विचारला, महाराज मुंगीच्या पायात घुंगरू कोण बांधणार? अरे तुला सांगितलं फक्त ऐकायला, बांधायला नाही सांगितलं. ध्वनी अत्यंत अभ्यासण्यासारखा विषय आहे. प्रपंचात सगळ्यात महत्त्वाचा विषय ध्वनी. कुठे ध्वनी आला पाहिजे आणि कुठे मौन गेला पाहिजे. जेवायला वाढताना भांड्याला भांडं लागू नये. किती साधा नियम आहे. आता तर वाढताना खनाखन आणि टाना टान आवाज ऐकू येतात वाढतात. त्या पाहुण्याला सुद्धा बाहेर कळतं कोणता पदार्थ संपला. त्याच्यावरही आता उपाय काढले, त्याच्यामुळे आता प्लास्टिकचेच भांडे आलेले आहेत. आवाजच येत नाही, तडकूनच जातं भांडं. फार कठीण झालंय. अहो जी वाढते ना तिच्या फक्त जोडव्यांचा आवाज आला पाहिजे. जोडवे असे पाहिजेत की त्याचा आवाज व्हावा, त्याचा ध्वनी व्हावा. आम्हाला त्या गोष्टींचं महत्व आणि त्यामुळे काही गोष्टी साधल्या जात होत्या. मी अनेकांच्या अनेक क्रिया तुम्हाला सांगू शकतो जे धातू परिधान करू नये ते आम्ही करतो. आणि आता तर सगळ्या गुरूंचं ज्याला आपल्याला की कार्य संपलंय उपरोधिक स्वरामध्ये सांगतो. आता टी व्ही गुरु झालाय आणि मग त्याचे चॅनल ठरलेले त्याच्यावर ते बुवा बाबा महाराज ठरलेलं. एक सांगतो शंख ठेवा आणि दुसरा सांगतो शंख करा. नागावर फणी ठेवायची, पिंडीवर फणी नागाची ठेवायची का नाही ठेवायची? एक सांगतात ठेवा, एक सांगतात काढून घ्या. आणि आम्ही सुद्धा त्यांना गुरक लोक अगदी, कारण कसं ऐकता येतं? झोपून ऐकता येतं, पडून ऐकता येतं, कसं ऐकता येतं, कानामध्ये हेअरिंग हेड्स लावून ऐकता येतं. आणि मग ते शास्त्र शिकतात, मग कोणीतरी महाराज येतात आणि बीजमंत्र सांगतात. आम्ही लागली शनीचा बीजमंत्र म्हणायला लागतो, क्रिया उलटी घडती. जे शांत झोपले होते ते जागे होऊन मागे लागतात. करून पा. शास्त्राची ऐशी मर्यादा. आणि जवळ या पहाटेच्या समय जेव्हा सारं गाव शांत आहे, देवलोक जागा व्हायला लागलेला आहे, देवाच्या आधी आम्ही उठणं गरजेचं आहे. आणि आमच्या आधी आमच्या, आणि म्हणून पत्नीला उठायची आज्ञा गेलेली आहे, तिने आधी उठावं. आणि पतीची तयारी करावी सगळी. आज ते भाग्यवान पती पण नाही आहेत आणि त्या सौभाग्यवती पत्नी पण नाही आहेत की ज्या आपल्या नवऱ्याला बादलीभर पाणी आंघोळीला काढून देत असतील. तोच उलट विचारतो तुला पाणी आहे की नाही. आरोग्य कमवावं लागतं, याला निरामयता म्हणतात. हे निरामयता त्या तपश्चर्येचा प्रसाद आहे. निरामयता औषधाने येत नाही. आणि म्हणून ओम भटांचं चरित्र जरी असलं तरी स्मरण ओम भटांच्या पत्नीचं झालं पाहिजे. काय स्मरण असेल हो, एवढा कर्मट पती मिळाला म्हणल्यानंतर ती माऊली किती वाजता उठत असेल. आणि म्हणून शक्ती हे अव्यक्त रूप आहे. आणि म्हणून कंपन हे तिचं लक्षण आहे. जर पुरुष म्हणला तर तो बलसंपन्न आहे, तर शक्ती म्हणली आणि म्हणून शिवशक्त्या युक्त हे दोघं एकत्रित पाहिजे. शक्ती अभावे शिव शव भवे. शिवाचं शव होऊन जात, शक्ती नाही आणि म्हणून ती पुढे चालते. मागा चालती अक्षरे असं आमचं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अक्षर मागोमाग चालतात, तो पती मागोमाग चालतो
आणि म्हणून आता इथे तुम्हाला कळेल सप्तपदीमध्ये कोण पुढे असतं असा प्रश्न विचारतात, पत्नी पुढे असते. मोठी मजा येते लग्न विवाह विधीच्या वेळेला हार कोणी आधी घालायचं. आता ज्यांनी घालायचं त्यांनी पुढाकार घ्यायचा, त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. आणि म्हणून पत्नीला सांगितलं तू पहिल्यांदा हार घाल, पतीने नाही घालायचा हार, वरमाला तिच्या हातात आहे, ही वधूमाला नाही आहे, ती वरमाला असते, तिने घालायची. आणि म्हणून ती तिथे प्रॉमिस करते, वचन देते की प्रत्येक गोष्टीत मी आग्रे असेल, मी पुढे असेल. आणि या जगाचा निरोप घेताना सुद्धा ती आधी निरोप घेते. केवढा विषय हो काय. आणि म्हणून या ओम भटांच्या शक्तीचं असणारं ते दर्शन, ते प्रदर्शन ज्याला आपल्याला म्हणता येईल, आणि म्हणून ते कळून घ्यावं लागतं. एवढी साग्र संगीत पूजा, भगवान शंकराची पूजा ही कधी सोपी नाही आहे. एकाग्र चित्ताने ती पूजा करताना भगवान शेषाचं आगमन व्हायचं आणि भगवान शेष त्या पिंडीवरती वेटोळा घालून बसायचे. देव आपला प्रतिनिधी, आपला पार्षद पाठवायचे. भगवान शंकराचे असंख्य पार्षद आहेत, विष्णूंचे कमी आहेत, पण भगवान शंकराचे पार्षद असंख्य आहेत. आणि त्यांनी यायचं आणि बसायचं. आणि स्कंद पुराणातला ब्रह्मोत्तर खंड जेव्हा, आणि म्हणून देवाला काहीतरी ऐकवावं लागतं, काही ऐकवा, एखादं स्तोत्र म्हणा. आणि कधी लक्षात ठेवा की देवाच्या पूजेचा समारोप क्षमा याचनेशिवाय होता कामा नये. आपल्याला वाटतं की नाही आपलं काही चुकलंच नाही, आपल्याला घाईच खूप असती. आरती सुद्धा सगळ्यात सोपी आरती कर्पूर आरती, पटकन करून मोकळं होऊन जायचं. कर्पूर गौरव म्हटलं की संपलं, पाच पाच आरत्या कोण म्हणत बसलं, कोणाला वेळ आहे. पण जेवढंही केलं येऊन बसलेत, सगळं ऐकलं, आणि जाता जाता एक सुवर्ण मुद्रा, एक सोन्याची मोहर ज्याला म्हणतात. आणि म्हणून मी काल आपल्याला सांगितले की या चरित्रामध्ये सोन्याचा अत्यंत महत्व आहे. आणि म्हणून हे चरित्र अभ्यासलं ना, ऐकलं ना, हे चरित्र वाचलं ना जर हे चरित्र, तर आयुष्याला सोन्याची झळाळी आल्याशिवाय राहत नाही. सोन्याची किनार ज्याला म्हणतात, तिथे आयुष्याला आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून एक सुवर्ण मुद्रेची दक्षिणा. आणि एवढंच नव्हे तर शांतपणाने त्यांनी निघून जायचं. आता इथे आपल्याला अजून एक गोष्ट कळते की देवाला शिवपिंडीला प्रदक्षिणा घालत असताना पूर्ण प्रदक्षिणा का नाही आहे, किंवा भगवान शंकराच्या पिंडीवरती नागाची चित्र काढलेली असतात. आणि म्हणून नमस्कार फार वेगळ्या पद्धतीचा आहे. भगवान शंकराच्या पिंडीला जो नमस्कार केला जातो तो प्रत्येकाने वेगळा वेगळा आहे. स्त्रियांनी कसा नमस्कार करायचा, पुरुषांनी कसा करायचा, गृहस्थांनी कसा करायचा, चतुर्थाश्रमी जे आहेत त्यांनी कसा नमस्कार करायचा, शिवलिंग कसं कवेत घेतलं जात असतं, मार्कंडेयाने कसा नमस्कार केला शिवलिंगाला, आपण कसा करायचा, लिंगमुद्रा कशी धारण करायची, देवाचे सारे उच्चार. आणि हा देव जगतपिता आहे, आदिगुरु आहे, आदिनाथ आहे. आणि ओम भट निघून जायचे. ओम भटाचा आराध्यच मुळामध्ये भगवान शंकर. आणि सोनेश्वर म्हणल्यानंतर सोन्याचा विषय असणारच. आणि म्हणून आपल्या साधनेमधला, आपल्या उपासना मार्गातला काही भाग असा असतो की जो कधी कुणाला सांगू नये.
सांगायचं तर फक्त गुरुला जाऊन सांगावा वा त्या मार्गातल्या अधिकाऱ्याला सांगावा. त्या मार्गातला जो अधिकारी आहे, जो आपल्या पुढे दोन पावलं चालतोय, उगाच कृपेचं आणि चरित्राचं वर्णन करत फिरू नये. गुरुची कृपा काय असते आणि देवाची कृपा काय असते याचा फरक आपल्याला कळत नाही. म्हणत कृपा काय आहे हे कळत नाही. सहज कृपा काय आहे आणि कष्टप्रद कृपा काय, कृपा ही काय, देव येण्याच्या आधी कृपा कशी पाठवतो. कृपा हा देवाचा प्रवाह आहे, देव कृपेतून प्रवाहित होतो. आणि म्हणून तो सहज कृपाळू आहे, तो सहज कृपा करतो. जसे संत सहज बोलतात, देव सहज कृपा करतो. आणि हे कृपा आपल्याला कष्टाने मिळवावी लागते, तपाने मिळवावी लागते. मग गुरुची कृपा आणि देवाची कृपा याच्यात काय अंतर आहे? गुरु कृपा करतो तर काय होतं आणि देव कृपा करतो तर काय होतं? गुरुच्या कृपेनी आहे ती वस्तू उपयोगात आणता येते. परत एकदा सांगतो, गुरुकृपा काय विषय? जी वस्तू प्राप्त आहे तिचा आपल्याला पूर्णतः उपयोग करता येतो, ही गुरुची कृपा. आणि देवकृपा काय? तर वस्तू पाहिजे ती वस्तू आपल्याला मिळवता येते. अगदी स्वर्ग असो वा मोक्ष ज्याला आपल्याला म्हणता येईल, देवाच्या कृपेने प्राप्त होतो. पण जो जन्म आपल्याला मिळाला आहे तो जन्म मात्र गुरुच्या कृपेने सफल होतो, सुफलित होतो. आणि म्हणून आपण सरसगट असं म्हणू शकत नाही की देवकृपा आहे, किंवा असंही म्हणू शकत नाही गुरुकृपा आहे. पण माणसाला दोन्ही कृपेचा लाभ व्हावा लागतो. जे आहे ते वापरता आलं पाहिजे, जे नातं मिळालंय ते टिकवता आलं पाहिजे. ते नातं कसं याचा निर्णय करायचा अधिकार आपल्याला नाही आहे, तो आपल्याला अधिकार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्याला जे मिळवायचंय, आपल्याला जे मिळवायचंय ते आपल्याला देवाच्या कृपेशिवाय मिळवता येत नाही. आणि म्हणून कोणत्या कार्यासाठी कुणाला प्रार्थना, गुरुला केव्हा आवाहन करायचंय आणि देवाला केव्हा आवाहन करायचंय, आपल्याला अंतर कळणं. जरी गुरु आणि तो देव याच्यामध्ये अभेद असला तरी कार्याने भेद आहे. आई आणि वडील यांच्यात अभेद आहे पण तो कार्याने मात्र भेद आहे. आईचं कार्य निराळ आहे आणि वडिलांचं कार्य निराळ आहे. जे काम आई करू शकते ते बाप करत नाही आणि जे बाप करतो ते आई करू शकत नाही. दोघांच्या कार्यामध्ये भिन्नता आहे पण दोघं असायला एक आहे. आणि त्याच्यामुळे पूजा करत असताना जी मुद्रा मिळायची, काही गोष्टी सांगायच्या नसतात. आणि म्हणून ओम भटाने कधी कोणाला सांगितलं नाही. परंतु हळूहळू घरामध्ये ऐश्वर वाढायला लागलं, आपल्या घरातलं ऐश्वर वाढणं ही देवाची कृपा आहे. तर आहे त्याच्यामध्ये भागवता येणं ही गुरुची कृपा आहे. ज्ञान आपल्याला एवढंच मिळालं बाबा, आता एवढ्यातच भागवायचंय. आणि म्हणून पत्नी ही गुरुची प्रतिनिधी असते, कधीच विसरायचं नाही. आपल्याला लाभलेली आपली पत्नी जी असते ती कुणाची प्रतिनिधी हो? ती गुरुची प्रतिनिधी आहे, ती समाजाची प्रतिनिधी आहे. आणि म्हणून तिच्या हाताला यश असतं. आणि काय यश असतं? जेवढी वस्तू तिच्यामध्ये हातामध्ये आली तेवढी सगळ्यांना पुरून उरते, याला सौभाग्य म्हणतात. याला सौभाग्य म्हणतात.
वाटतं की तांदूळ एवढेच येत होते पण इतक्या जणांचं जेवण झालं तरी बहादूरला ही कृपा, हा लाभ, हे सौभाग्य, तांदूळ असणं हे भाग्य, त्या असलेला तांदूळ पुरून उरणं हे सौभाग्य, म्हणजे शिल्लक राहतं। आणि त्यामुळे संसारामध्ये शिल्कीला फार महत्व आहे। काय शिल्लक ठेवलं, काय संपवला हा विषय महत्वाचा नाही आहे, पण काय शिल्लक ठेवला हा विषय महत्वाचा आहे। आणि म्हणून ती आई नेहमी वाढतं ठेवते आणि त्याच्यामुळे घरामध्ये शिळ खात नाही अशी कोणती आई नाही आहे। आता कितीतरी टी व्हीवर सांगितलं की शिळ खाऊ नका, प्रत्येक आईला थोडं तरी खावंच लागतं, नको रे वाया जाईल। त्याच्यामुळे प्रपंचामध्ये जे वित्त पाहिजे असतं त्या वित्ताचा प्रश्न सकाळी सुटून जायचा। भगवान शंकराची आराधना करणं, आणि म्हणून मी आपल्याला म्हटलं भगवान शंकराचं एक स्तोत्र अतिशय प्रसिद्ध आहे, दारिद्र्य दहन स्तोत्र असं त्याला म्हणतात। सहसा आपल्या म्हणण्यामध्ये नाही आहे, दारिद्र्य म्हणजे दैन्य, पुरेल का नाही, भागेल का नाही, मिळेल का नाही, याचा जिथे दहन होऊन जात। आणि म्हणून भगवान शंकराची आराधना करणारी माणसं ही सहसा संपन्न असतात, आणि भगवान विष्णूची आराधना करणारी माणसं ही लोकसंग्रहाने युक्त असतात। लोकसंग्रहाची श्रीमंती जर पाहिजे असेल तर विष्णूची आराधना आहे, आणि ऐश्वर संपन्नता पाहिजे असेल तर भगवान शंकराची आराधना आहे। आणि म्हणून सुवर्ण मुद्रा येऊन पडायची, आणि अशा अनेक सुवर्ण मुद्रा गोळा झाल्यामुळे ओम भटांचा संसार हा अत्यंत ऐश्वर संपन्न होता। पण ओम भटांना वेड होतं ते मात्र त्र्यंबकेश्वराचं, आणि ते आषाढात यात्रा करत असत। आषाढामध्ये आपल्याला माहिती आहे आषाढीची यात्रा पांडुरंगाची केली जात असते, पण पांडुरंगाला जाणं आणि भगवान शंकराच्या या दर्शनाला जाणं काही अंतर आहे का अभेद आहे? जी माणसं पांडुरंगाच्या दर्शनाला जातात त्यांना शंकराचं दर्शन होतं, आणि जे शंकराच्या दर्शनाला जातात त्यांना पांडुरंगाचं दर्शन होतं। कारण हे दोघं जण शिवश्चरदयम विष्णू, विष्णूश्चरदयम शिवा, एकानी तर डोक्यावरच घेतलंय, मस्तकावरच घेतलंय। आणि म्हणून पांडुरंगाच्या तर शिरोभागी ज्याला म्हणतात भगवान शंकर विराजमान आहेत। आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की पांडुरंगाचं दर्शन, चरण धरले तर विष्णू आहे आणि मस्तक पाहिलं तर शिव आहे, आणि म्हणून चेहरा सुद्धा उघडत आहे, शिवलिंगाच्या आकृतीचा चेहरा आहे। जरा नीट बघा तुम्ही, कान बघा किती मोठे, मोठ्या कानाचा देव आहे। आणि मोठ्या कानाचा काय, कारण मनातला ऐकतो म्हणून मोठ्या कानाचा आहे। पांडुरंगाचे कान लहान नाही आहे, बघा तुम्ही। सगळ्यात मोठ्या कानाचा म्हणला तर गणपती आहे, अनेक कानाचा म्हणला तर तो पुरुष आहे, सहस्र शीर्खा पुरुषा सहस्राशक सहस्रकार सभूमि विश्वतो वृत्वा त्यतिष्ठत, तो पुरुष आहे। असंख्य नयन आहेत, असंख्य कर्णेंद्रिय आहेत, पण विष्णूने आपले कान मोठे केले आणि या दोघांचा मिळून पुरुष होतो। शिवा आणि विष्णू जिथे एकत्रित असतात तो पुरुष, आणि म्हणून पुरुषाचं वर्णन केलं जातं। इथे स्त्री आणि पुरुषाचा भेद नाही आहे, आणि त्याच्यामुळे ओम भटांना त्र्यंबकेश्वरला जायचंय दर्शनाला। आणि आता मुलं मोठे झालेत, गंगाधर नावाचा एक श्रेष्ठ मुलगा आहे, आणि म्हणून आता असं वाटलं की पूजेमध्ये खंड पडता कामा नये, गंगाधराला पूजा शिकवून जाऊ। गंगाधर आता कर्तबगार झालेला आहे, मोठा झाला आहे,
आणि म्हणून गंगाधराला बोलवलं आणि गंगाधराला सांगितलं की मला आषाढ महिन्यामध्ये माझ्या नित्य नियमाप्रमाणे मला त्र्यंबकेश्वरला जाणं आहे, मला गंगेचं स्नान करायचं आहे, त्र्यंबकेश्वराची आराधना करायची, एक महिना तर कमीत कमी लागेल आणि तेवढी महिनाभर मात्र सोनेश्वराची पूजा तू सांभाळ. पिता आणि पुत्राचा संबंध अत्यंत श्रेष्ठ असा संबंध आहे. पिता आणि पुत्राचा संबंध जर अभ्यासायचा असेल ना तर भगवान शंकर आणि कार्तिक स्वामींचा संबंध अभ्यासला पाहिजे. पुत्र कसा असतो, बापावरती रागवणं काय प्रकार आहे, जगात नाराज कुणावरती व्हावो, जगामध्ये राग कुणाचा धरावा, आपल्याला हेही माहिती नाही आणि म्हणून आपण वाटेल त्याच्यावरती रागवतो आणि आपला राग विनाशकारी होतो. आपण कुणावरती रागवावं, कुणावरती नाराज व्हावं, रागवावं या शब्दाचा अर्थ आहे रुसणं. सासऱ्यावर रुसून काय फायदा आहे, काय देऊ शकतो सासरा, हे नेमके सासऱ्यावर रुसतात पहिल्यांदा, काय देऊ शकत नाही सासरा, जे होतं ते देऊन टाकलं. कन्येचं दान केलं की सासरा रिकामा झाला, आता अपेक्षा करू नका याच्याकडनं काही मिळेल. कन्या आहे त्याचं सार सर्वस्व आहे, देऊन टाकलं त्याने. आणि म्हणून मी आपल्याला की कन्येचं दान केलं की बाप 10 वर्षांनी म्हातारा झाला म्हणून सांगतो. वडील एकदम वृद्ध दिसायला लागतात, आता ते वार्धक्य लपवण्याचा प्रयत्न करतात तो विषय नाही राहिला. हल्ली तो कोणीच आपलं वार्धक्य प्रकट करत नाही, ज्याला त्याला काळजी आहे आणि त्याच्यामुळे आजी आणि मावशी दोघी कळत नाही, मावशी कोणती आणि आजी कोणती, मामा कोणता आणि आजोबा कोणते, कळतच नाही. आता अहो वार्धक्य मिरवण्याचा विषय, वर्धमानता आहे, दैवी आहे. आणि त्याच्यामुळे रागवावं, नाराज व्हावं, तर पिता पुत्र संबंध आपल्याला अत्यंत महत्वाचा आहे. मुलांनी जर रागवायचं असेल तर आपल्या वडिलांवर रागवावं म्हणजे रुसावं. त्याचा रुसवा काढण्याचा अधिकार फक्त त्याच्या वडिलांचा आहे. आणि कधीच वडील चुकून म्हणले अरे बाळ रागवलास काय, नाराज आहेस, मुलाची नाराजी दूर व्हायला वेळ लागत नाही, फक्त वडिलांनी एवढं विचारायचंय ना. जेवायला कुणाबरोबर बसावं, आपल्या मुलाबरोबर जेवायला बसावं. आग्रह कुणाला करावा, मुलांनी बापाला करावा, नाही बाबा घ्या थोडंसं जेवा तुम्ही. आता त्याचं जेवण होतं तर हे नसतात आणि यांचं जेवण असलं तर तो नसतो, अन्न पचावं कसं. आणि आईला मोठा आनंद होत असतो जेव्हा ती दोघांना वाढत असते. रूपम रूपम प्रतिरूपम भविष्य, आमच्या श्रुतीने उल्लेख केला, अत्यंत श्रेष्ठ उल्लेख केला. ती म्हणते की हे रूप आहे एक प्रतिरूप आहे. पिता आणि पुत्र कसे दिसतात तेव्हा एकत्रित बसतात, पाण्यासारखा असतो. एकाच्या ठिकाणी वर्धमानता आहे आणि एकाच्या ठिकाणी चिरंजीवित्व आहे. आणि म्हणून पुत्राचा उल्लेख करताना कधीही चिरंजीव शब्दाशिवाय करू नये. तो चिरंजीव आहे का, पिता आहे म्हणून. अत्यंत सुंदर असणारा प्रसंग आहे. आणि म्हणून कधीही दोन दर्शनं आपल्याला झाली पाहिजेत, एक तर कन्या आणि तिचा पिता एकत्रित भेटावे, अत्यंत शुभ संकेत आहे, आणि नाही तर पिता पुत्र एकत्रित भेटावे. कर्तबगार असणारा पुत्र आणि समाधानी असणारा पिता हे दर्शन आता दुर्लभ आहे. देव भेटेल पण असे पिता पुत्र तुम्हाला भेटणं अवघड झालं आहे. मुलांनी लहानपणी ऐकू नये, पण तू जेव्हा मुलगा कर्तबगार होतो ना तेव्हा वडिलांचं ऐकल्याशिवाय त्यांनी राहू नये.
लहानपणी नाही ऐकलं तर कौतुक आहे त्याचं. आणि म्हणून तो लहान असताना वडील त्याला काही सांगत नाही, त्याला जर कोणी काही सांगत असेल तर ती आई सांगते. आणि जेव्हा तो मोठा होतो, मुलगा मोठा झाला हे केव्हा कळतो? आपला मुलगा मोठा झाला हे कशाहून कळतं? वडिलांना कशाहून कळतं? आमच्या गोस्वामीजींनी मोठं सुंदर म्हटलं, गोस्वामीजींनी, लडके ही लडकपण करते है. आपला मुलगा लहान आहे का मोठा आहे हे वडिलांना कळतं कसं? ज्या दिवशी मुलाला वडिलांची इच्छा कळते त्या दिवशी मुलगा मोठा झाला म्हणून समजा लगेच लग्न करून टाक. मुलाचं क्वालिफिकेशन काय? की ज्याला आपल्या वडिलांची इच्छा कळली. आणि म्हणून मुलं सांगून शहाणे होत नाही, तर वडिलांची इच्छा कळती तेव्हा शहाणे होतात. आणि वडिलांची इच्छा कळायला शिकवतो कोण? आई शिकवते की तुझ्या वडिलांची काय इच्छा आहे मी सांगते तुला. वडिलांची इच्छा कळणं अत्यंत महत्वाचं आहे. प्रेसिडेंट्स विश इज द प्रेसिडेंट्स ऑर्डर. वडिलांनी सांगायची गरज नाही पडली पाहिजे, वडिलांची इच्छा कळली. आणि जेव्हा वडिलांची इच्छा कळून मुलगा वागायला लागतो बापाचा मार्ग प्रशस्त होऊन जातो. त्या दिवशी बाप सांगतो आता नाही राहिलो तरी चालेल, याला अभयत्व म्हणतात. जे अभय मुलाच्या वागण्याकडून वडिलांना येत असतं आणि सांगतात नाही राहिलो तरी चालेल, आता काळजी नाही, करायसारखं काही शिल्लक नाही आहे, कारण माझ्या मुलाला माझी इच्छा कळली आणि ती कळत नाही म्हणून कावळ्याला बोलवावं लागतं. अहो त्या कावळ्याला कधी घासच दिला नाही वेळेवर केव्हा कशाला येईल? दिला कधी कावळ्याला घास? देताय एकानी सांगावं मी कावळ्याला घास देतो. आणि मग पैतृक दोष कळला की रोज भात काढून गच्चीवर नेऊन ठेवतात. यमोसी यमदूतोसी वायसोसी महामते अहोरात्र कृतम पापम बलिम भक्षतु वायसा. खात प्रार्थना करावी लागते, हात जोडा, कावळा दिसला की हात जोडावा लागतात, देवा काक भुसुंडी हात जाणतात. आम्हाला कळलं नाही. आणि म्हणून गंगाधराला बोलवलं, गंगाधराला सांगितलं की माझ्या पश्चात तुला काय करायचंय. गंगाधराला आज्ञा कळली, कदाचित इच्छा कळली नाही. अविश्वास झाला वडिलांच्या शब्दावरती. खरं तर मुलगा तो असतो की वडिलांनी सांगितलं की परत परतून प्रश्न करत नाही की असं का. भारतीय संस्कृतीतला मुलगा कधी आपल्या वडिलांना प्रतिप्रश्न करत नाही. रामाने कधी दशरथाला विचारलं नाही की तुम्ही कैकेयीला असं वर का दिला म्हणून? का हा प्रश्नच येत नाही. वडिलांनी सांगितला विषय संपला, काय सांगितलं महत्वाचं नाही. आणि म्हणून पहिला गुरु पिता आहे. आणि म्हणून वडिलांना पहिला नमस्कार संध्येमध्ये करावा लागतो. वडिलांच्या शिवाय गायत्रीचा अधिकार नाही. आणि म्हणून या जगामध्ये दुसरा कोणी तीर्थरूप नाही, सगळे तीर्थस्वरूप आहेत. आता वडिलांचा गुरु होतो की नाही आणि गुरुचा वडील होतो की नाही हा विषय थोडा वेगळा आहे. परंतु जे अधिकार वडिलांचे आहेत ते जगात कोणाचेच नाही आहेत. आणि सगळ्यात मजा अशी आहे, देवतांमध्ये एकच वाद आहे कोण कोणाचा वाद आहे. देव भांडतात कशावर? विष्णूचं ब्रह्मदेवाचं भांडण कशावरती आहे? मी तुझा बाप का तू माझा बाप? जरा वाचा तुम्ही, कोण कोणाच्या वर, कोणाचा जन्म कोणापासून झाला? विष्णू म्हणतो माझ्यापासून तू जन्माला आला, कारण माझ्या नाभी कमलामध्ये तुझा जन्म झाला आहे. आणि ब्रह्मदेव सांगतात माझ्यामुळे तू जन्माला आलाय, कारण सृष्टीचा रचयिता मी आहे. वडील कोण याच्यावरती वाद आहे त्या देवता? म्हणून स्वर्ग काही फार सुखावा नाही आहे. मी गेलो नाही पण तुम्ही पण जाऊ नका, फार सुखावा विषय नाही आहे.
बर्गर पिझ्झा वगैरे काही मिळत नाही तिकडे, जेवायलाच मिळत नाही तर तिकडे बर्गर पिझ्झा काय मिळणार? अमृताचा एक थेंब पडला की भूक संपली. त्यावेळेस सामान्य माणसांनी इथे राहण्याचा जास्त प्रयत्न करावा आणि म्हणून चिरंजीव असावा, अमर असण्याचा प्रयत्न करू नये. आणि म्हणून आपल्याला माहिती की सप्त चिरंजीवांची प्रार्थना वाढदिवसाच्या दिवशी करायची असते. सप्त चिरंजीवांचं पूजन करायचं असतं, तो वाढदिवस आहे आपला. देवा इथेच राहायचंय, पुन्हा पुन्हा इथेच जन्माला घाल. गंगाधराला, गंगाधर नावाच्या ओम भटांच्या या सुपुत्राला वडिलांची आज्ञा तर कळली पण वडरा वडिलांच्या सांगण्यावरती विश्वास बसला नाही आणि म्हणून वडिलांच्या शब्दाप्रती अविश्वास होता कधी कामा नये. वडिलांचे शब्द म्हटले रे म्हटले की काळ्या दगडावरची रेघ असली पाहिजे आणि वडिलांच्या इच्छेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सांगा तुमची काय इच्छा आहे? इच्छा ही वडिलांची असते नाही, ताई वडिलांची मिळून वासना असते. वासनात वासुदेवस्य वासित भुवनात्रय, आई वडिलांची मिळून वासना, आई वडिलांचा मिळून येणारा तो जीवात्मा. आईकडून जीवन म्हणजे आईकडून प्राण आणि वडिलांकडून आत्मा, तेव्हा जीव आकाराला येतो, जन्माला येतो. आणि म्हणून इच्छा आणि वासना या शब्दांमधलं अंतर कळलं पाहिजे. वासना ही उभयतांची असते आणि इच्छा वडिलांची असते. दुसरी इच्छा व्यक्त करतो तो देव म्हणून हरेर इच्छा बलीची, देवाची इच्छा. आणि तिसरी इच्छा असते ती गुरुची. आणि म्हणून शिष्याद इच्छेत पराजय, गुरु काय इच्छा करतो की माझ्या शिष्याने माझा पराजय करावा. वडील इच्छा करतात माझा मुलगा माझ्यापेक्षा मोठा व्हावा. तर आईची इच्छा मात्र जर आजकाल वेगळीच असते, तू कुणासारखाही हो बापासारखा होऊ नको, तुझ्या बापाला काही येत नाही आणि त्याच्यामुळे आईची इच्छा अवघड आहे. वडील गेले त्र्यंबकेश्वरला, मुलाच्या मनामध्ये वडिलांच्या शब्दाविषयी शंका आहे पण तरी तो म्हटला जाऊन बघू करून बघू आणि म्हणून हा गंगाधर पूजेला गेला, पूजेला जाऊन बसला आणि यथासांग पूजन पार पाडलं. आणि वाट पाहतोय सारखी की पूजेच्या वेळेला शेष भगवानांचं आगमन होतं आणि जसा पूजेचा उत्तरार्ध आला, शांती मंत्राचा समय झाला, तसे शेषाचं आगमन झालं आणि शेष पिंडीवरती विळखा घालून बसलेत. स्कंदपुराण काढलं, ब्रह्मोत्तर खंड काढला, वडिलांनी सांगितलं तेवढं वाचायला प्रारंभ केला आणि जसा वाचायला प्रारंभ झाला शेष ऐकतात येत. आणि म्हणून मी काल उल्लेख केला की जे शेषावरती शयन करतात किती कान असतील शेषाचे, मुख किती आहेत. आणि म्हणून आपल्याकी सहस्त्र मुखाचा शेष असं आपण म्हणतो, मग त्यांचे कान किती असतील, मग वाचलं कसं पाहिजे. आणि शेष ऐकतात आहेत, शांतपणाने ऐकतात आहेत. वाचन संपलं आणि शेषाने खाली उतरायला प्रारंभ केला. गंगाधराचं सारं लक्ष त्या शेषाकडे. खरं तर पूजा पश्चात ध्यान असतं, डोळे तर बंद गेले पण लक्ष सगळं शेषाकडे की खरंच हा सुवर्ण मुद्रा टाकतो का. वडिलांच्या शब्दावर विश्वास नाही, कमी पडला विश्वास. आणि म्हणून हळूच डोळे उघडून पाहिलं, शेषाने आपला गेला भूमीकडे पाहिलं
आणि तोंडामध्ये धरलेली सोन्याची मुद्रा, सोन्याची मोहर ज्याला म्हणतात, ती गंगाधरापुढे टाकली आणि आल्या मार्गाने शेष मार्गस्थ झाले. अत्यंत आश्चर्य ज्याला म्हणतात गंगाधराला वाटलं, अत्यंत आश्चर्य. गंगाधरांनी ती मुद्रा उचलली आणि दिवसभर गंगाधर विचार करतोय की शेषाकडे मुद्रा आल्या कुठून. म्हणजे जवळपास कुठेतरी मुद्रांचं भांडार असलं पाहिजे, आणि मुद्रांचं भांडार यात ते असेल यात या शेषांनी काही मुद्रा गिळून घेतल्या आहेत, आणि म्हणून फणा काढून घेतला की त्या मुद्रा तोंडात येतात आणि तो एक मुद्रा ठेवून जातो. आणि हा शेष जर येण्याचा बंद झाला तर आपल्याला मुद्रा मिळणार नाही, आणि म्हणून नको तो विचार मनात आला या शेषाची हत्या करावी आणि जेवढ्या मुद्रा याच्यामध्ये तेवढ्या काढून घ्याव्यात. वडिलांच्या शब्दावरचा विश्वास माणसाला जगात वागवत असतो. वडिलांपेक्षा वडिलांचा शब्द महत्वाचा असतो, शब्दापेक्षा वडिलांची इच्छा महत्वाची असते. आणि म्हणून श्राद्ध समयी वडिलांना वचन द्यावं लागत असतं की तुमची इच्छा पूर्ण करेन. वडिलांच्या इच्छेचा अभ्यास करायला 10 दिवसाचं व्रत दिलेलं आहे. जगाच्या दृष्टिकोनातून त्याला सुतक असं म्हणतात, पण ते सुतक नाही आहे, ते व्रत आहे. आणि म्हणून 10 दिवस एका जागी बसून तो पुत्र विचार करत असतो माझ्या वडिलांची इच्छा काय. आम्ही काही काही शब्द गमावले, काही संकल्पना गमावल्या, आम्हाला यथार्थ माहीत राहिला नाही. आणि म्हणून वडिलांच्या इच्छेचा अभ्यास करणाऱ्या त्या पुत्राला कधी विचलित करू नये. आणि म्हणून भेटायला गेलेली माणसं गप्पा मारायला जात नसतात, दारावर गेलेली माणसं आता गप्पा मारूनच येतात. गप्पा मारून काय, चहा पिऊनच येतात. आता जास्त वेळ बसलं की त्या घरच्या नाही वाटतं की चहा दिला पाहिजे. अरे आपण दारावर आलोय, ही माणसं व्रतामध्ये, यांना एकांताची गरज आहे. आणि म्हणून तो मुलगा आपल्या वडिलांच्या इच्छेचा, काय माझ्या वडिलांची इच्छा आहे, 10 दिवस. आणि येणाऱ्या जाणाऱ्या माणसांनी जर काही बोलायचं असेल तर त्या मुलाला त्याच्या वडिलांचं चरित्र सांगावं. अरे तुझे वडील काय धन्य होते. त्या मुलाच्या वडिलांचं मोठेपण त्या मुलाला त्या 10 दिवसामध्ये जगाने शिकवायचं असतं, आणि ते मोठेपण शिकवणं याचा अर्थ त्या मुलाला धीर देणे. 10 दिवसात त्या मुलाला कळायला लागतं की माझे वडील माझ्या समजेपेक्षा किती मोठे होते. आणि म्हणून तो मुलगा आपल्या वडिलांच्या इच्छेचा अभ्यास करायला प्रवृत्त होतो. आणि औद्योगिक कर्मामध्ये 11, 12, 13 जे काय पुढचे कर्म असतात त्याला तो आपल्या वडिलांना वचन देतो की तुमच्या इच्छा मला कळल्या, आता तुमच्या इच्छेप्रमाणे मी वागेन. आणि जेव्हा मुलगा वडिलांच्या इच्छेप्रमाणे वागायला लागतो तेव्हा मुलगा वडिलांसारखा दिसायला लागतो. इच्छा ही रूप धारण करते आणि मुलगा वडिलांसारखा दिसायला लागतो. एवढंच नव्हे तर भेटणाऱ्यांना आश्चर्य वाटतं की जे याच्या वडिलांना माहिती होतं ते याला कसं कळलं, कारण तो पिता त्या पुत्रामध्ये इच्छेच्या रूपाने प्रवेश करून जातो. आणि म्हणून जगामध्ये 2 जण या जगातून कधी जात नाही, एकाला पिता म्हणतात आणि एकाला गुरु म्हणतात. जर कोणी समजत असेल की माझे वडील या जगामध्ये नाही आहे तर त्याला वडील कळले नाही. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझे वडील माझ्याबरोबर आहेत. माझे वडील जाऊ शकत नाही कारण मी आहे. आणि या वडिलांचं सुद्धा मी नेहमी सांगतो, आजही सांगून ठेवतो तुम्हाला, की वडील जेवायला येतात ते मुलीकडे आणि पाणी प्यायला जातात ते मुलाकडे. आता मुलगी जेवू घालत नाही तो विषय सोडून द्या, तिला वेळच नाही त्यांना जेवू घालायचं. पाण्यावरच तो पिता आहे,
खरी तर वंशाची वृद्धी होत असते ती मुलीच्या वडिलांमुळे. मुलीच्या वडिलांना आपले अधिकार माहिती नाही. आज मुलीचे वडील मुलीचे वडील न राहता मुलीच्या आईचा नवरा झाले. त्यांना माहीत नाही की कन्येच्या पित्याचा काय अधिकार असतो, कसं आपल्या जावयाला ऋणी करून ठेवायचं असत, ज्या जावयाला सर्वस्व दिलं त्या जावयाला एका पुत्राचं वरदान द्यायचं असत. आणि म्हणून जावयाला होणारी पुत्रप्राप्ती ही त्या कन्येच्या पित्याचा अधिकार आहे. आणि तो पुत्र आपल्या आजोबाला जेवू घालतो. आता हा विषय कधीतरी आपण अभ्यासू, कधीतरी ते विषय आपल्या लक्षात येतील. पण सगळ्यात महत्वाचं आहे की वडिलांच्या शब्दाचा अविश्वास, आणि म्हणून पतन गंगाधराचं झालं. आणि गंगाधराचं हे लक्षात नाही आलं. दुसऱ्या दिवशी जाताना गंगाधर योजना करून निघाला, एक दंड बरोबर घेतलाय, निश्चय केला मला म्हणे की वडील तर आपले साधे बोळे पण आपल्याला व्यवहार कळतो, आपल्याला व्यवहार कळतो. आणि प्रत्येक मुलाला हेच वाटत असतं की आपल्या वडिलांना व्यवहार कळत नाही, पण खरा व्यवहार वडिलांना कळतो, खरा व्यवहार वडिलांना कळत असतो. वडील जो व्यवहार करतात तो मुलाला कळत नाही. आणि म्हणून प्रसंगी नुकसानीचा व्यवहार करावा लागतो, पण वडिलांना माहिती असतं. पण तो आईच्या बोलण्यामुळे म्हणा व आईच्या सततच्या वागण्यामुळे म्हणा, मुलाला हे नक्की कळतं. आणि आजच्या मुलाला हे नक्की कळलंय की आपल्या वडिलांना काही कळत नाही. हे वडिलांच्या बाबतीमध्ये मुलाला निश्चित कळलंय, नाही बाबा तुम्हाला माहीत नाही. अरे लेका, तुला जन्म दिला मला माहीत नाही, तू किती श्वास दिवसभरात घेतो, जो जाणतो तो बाप आहे. आपला मुलगा कोणत्या वेळेला काय विचार करतोय जो जाणतो तो बाप. आणि म्हणून वडील शब्द आमच्याकडे नाही हो, पांचट शब्द आहे वडील. हा मराठवाड्यातला तरी शब्द नाही आहे, किमान मराठवाड्यात त्याला बाप म्हणतात. आपला मुलगा ऐकत नाही ही तक्रार करतात ते वडील, आणि मुलगा कसा ऐकत नाही हा विचार जो करतो तो बाप. अर्धळ ऐकायला भाग पाडेल मी, मला माहिती आहे तो ऐकलंच पाहिजे, कसा ऐकत नाही. आणि ज्याला इच्छा कळतात, आपल्या वडिलांच्या इच्छा कळतात, तो पुत्र असतो. आणि म्हणून वडील कळण्यासाठी गुरुगृही जायचं असतं. गुरु कशासाठी करायचा? बाप कळला पाहिजे म्हणून. काय शिकायला मिळतं तिथे गेल्यावर? वडिलांचं सानिध्य आपल्याला मिळतं, त्या विषयाला संध्या असं म्हणतात. संध्येत कोण जवळ असतो? वडील जवळ असतात. आणि म्हणून वडील गेले याची अनुभूती कधी येत नाही जो संध्या करतो त्या. किंबहुना जो गायत्रीचा उच्चार करतो त्याचा पिता नेहमी प्रगतीपथावर आहे, तो जगात असो वा जगात नसो. वडील गेल्यावरती त्या गायत्री मंत्राची जबाबदारी वाढते. ज्याला आपल्या पित्याचं प्रेम आहे तो संध्या कधी सोडत नाही. आपल्या पितरांचं ज्याला प्रेम आहे तो त्रिकाल संध्येत, पण त्रिकाल नाही तर दोन वेळा तर कमीत कमी, अहो दोन वेळा नाही एक वेळा तर कमीत कमी. चांगल्या चांगल्यांना माहितीने अर्घ्य कसे देतात सूर्याला? पळीस धरून पालथी करतात, काही जण तांब्या पालथा करतात सूर्याला अर्घ्य. तांब्या पालथा करावा काय घरात? माता भगिनींना मी आवर्जून सांगेन, कुठंतरी टी व्हीवरती पाहतात आणि सकाळी सूर्याकडे पाहून तांब्या पालथा करतात, सकाळी अर्घ्य. काय रिकामं करून टाकलं तुम्ही? आणि कुठं सोडतात? फरशीवरती. ते झाडात नाही, ते एखाद्या तांबणामध्ये नाही. दिलेलं अर्घ्य याच्या त्याच्या पायंदळी येत राहतं. केली ती स्तुती आहे का निंदा आहे? धर्म कळला नाही तर हरकत नाही, कमीत कमी अधर्म तर करू नका.
कर्म करता आलत नाही, हरकत नाही, पण विकर्माकडे तर बोलू नका. कोणीतरी काहीतरी सांगतो आणि आम्ही सुरू करतो. सूर्याची पूजा कशी करायची, सूर्याला अर्घ्य कसे द्यायचे, म्हणून वडिलांच्या शब्दाचा अविश्वास असू नये आणि पत्नीला कधी पतीच्या शब्दाचा अविश्वास असू नये आणि शिष्याला कधी गुरुच्या शब्दाबद्दल अविश्वास असू नये. कधी असू, फार मोठा दोष आहे. आणि असा गंगाधरासारखा प्रसंग घडतो, वडिलांच्या शब्दावरती अविश्वास झाला, नको तो विनाश डोक्यामध्ये शिरला, हातामध्ये दंड घेतला आणि पूजेला गेला. आणि पूजा होताना वाट पाहू लागला केव्हा शेषाचं आगमन होतं, केव्हा एकदा मी त्या शेषाकडून साऱ्या मुद्रा काढून घेतो. परंतु तो शेष आहे, शिल्लक राहणार आहे, तो संपत नाही. सारी पूजा झाली, वाचन झालं ब्रह्मोत्तर खंडाचं, आणि आता जसा तू शेष मुद्रा देणार यांनी दंड उचलला आणि आघात, पण शेषाने आघात चुकवला आणि याच्यावरती प्रहार केला. शेषाच्या प्रहारामध्ये हा गंगाधर गतप्राण झाला आणि शेषाने मात्र जाताना शाप देऊन टाकला, वंशाचा छेद होण्याची वेळ आली, निर्वंश होण्याची वेळ आली. काय शिकायचं याच्यातून, काय हा प्रसंग काय शिकवतो? देवाची जवळीक जरूर असावी, पण देवाच्या जवळीकीमध्ये धाक असला पाहिजे. देवाची भीती वाटू नये, पण देवाचा धाक असला पाहिजे. आणि देवाचा धाक जो निर्माण करतो त्याला धर्म असं म्हणतात. देवाची भीती बाळगता कामा नये, पण देवाचा धाक आहे. देवाने धाक बाळगला आहे, देवाचा धाक आहे. आणि म्हणून पूजा करताना वाटेल त्याची पूजा करून भागत नाही. कोणत्या देवाची कोणती पूजा, कशी पूजा आहे, देव तामनामध्ये कसे येतात, देवाच्या पूजेत देवघराची पूजा केली जाते. देवघराची पूजा ज्यांच्या घरात होते ना, त्यांच्या घराला वास्तुदोष राहत नाही, असं शास्त्र आहे. आपण देवाची पूजा करतो पण देवघराची करत नाही. आपल्याला कळतच नाही की देवघराची पण पूजा असते. देवघरातून प्रगट होतात ते गुरु असतात, पण तू देवघर जे असतं ते मुळामध्ये पितरांचं स्वरूप आहे. आमच्या ज्ञानेश्वरीनी सुद्धा मोठा उल्लेख केला त्याचा. आणि म्हणून पहाटे पहाटे ज्यांची भेट होती ते पितर असतात, संध्याकाळी ज्यांची भेट होती ते यक्ष असतात, रात्रीच्या पहिल्या प्रहरात ज्यांची भेट होती ती गंधर्व असतात. आपल्याला संकल्पना माहिती असल्या पाहिजे, संकल्पना माहिती असल्या पाहिजेत. आणि म्हणून एखादा प्रश्न पडला, मी अनेकांना प्रयोग करायला सांगतो, वडिलांना काही विचारायचंय पण वडील जगात नाही आहेत, पहाटे जाऊन त्या देवघरापुढे बसा, त्या देवघराला प्रार्थना करा. आपल्या वडिलांनी पूजलेला देव आपल्या देवाऱ्यामध्ये आहे आणि म्हणून परंपरागत देवांना अत्यंत प्राधान्य आहे. मोठ्या भावाची पटत नाही म्हणून लहान्या भावाने वेगळं देवघर करणं याला अर्थ नाही आहे. जावेची पटत नाही म्हणून वेगळ्या महालक्ष्म्या मांडणं शास्त्राला मान्य नाही आहे. एका घराण्याचे दोन देवघर असता कामा नये. आपल्याला आपल्या घरात देवघरामध्ये दोन मूर्ती आहेत म्हणून फार काळजी वाटती, अहो पण एका घराण्याचे दोन चार देवघर झाले त्याचं काय? श्राद्धाचा अधिकार, पक्षाचा अधिकार, कुळाचाराचा अधिकार, देवाच्या अभिषेकाचा अधिकार किती वेळा त्र्यंबकेश्वरला चक्रा मारतात, या देवघर वाढतात, देवाच्या सामर्थ्याची विभागणी होते, देव विभक्त होतो. अहो काही ठिकाणी ते इथपर्यंत झाले, चांदीचा देव आहे म्हणून व्यंकटेश्वर एकाकडे, पद्मावती दुसऱ्याकडे आणि लक्ष्मी तिसऱ्याकडे, यांची गाठच पडत नाही. आणि त्या घराण्यामध्ये संसार टिकत नाही.
विठ्ठल आणि रुक्मय वेगळे करण्याचा प्रयत्न करू नये. कोणता देव आधी आला पाहिजे, कोणता देव मध्ये असला पाहिजे, देवाच्या स्नानाचा क्रम कसा असला पाहिजे. आपल्या गाडीला जर ड्रायव्हर असला तर तो आपल्या बरोबर येऊन बसत नाही. मग कोणाचे स्नान कसे करायचे? नंदीचं स्नान केव्हा आहे, नागाचं स्नान केव्हा आहे, पण आपल्याला ते कळत नाही. सारे देव एका तांडामध्ये. देवाच्या तीर्थाचा अधिकार किती विषय सांगावे. आणि केवळ एकाग्रता आहे की त्या शब्दांवर विश्वास न बसल्यामुळे धर्म आणि अधर्मातली रेखा अत्यंत सूक्ष्म आहे. केव्हा धर्माच्या मर्यादा ओलांडल्या जातात आणि केव्हा अधर्म घडायला लागतो हे चांगल्या चांगल्यांना कळत नाही. आणि म्हणून महाराजांनी मोठी सुंदर प्रार्थना केली, सोडवे अधर्म हातीचा, स्वाधीन करी धर्माचा, जेथे तुझ्या पायाचा नियोग नाही. ते पाय कोणाचे तो चरण कोणाचे असतात? गुरुचे. पण अधर्म आणि धर्म याच्यातलं अंतर कळलं पाहिजे. आणि जोपर्यंत अधर्म आणि धर्मातलं अंतर कळत नाही आपल्याला, आणि म्हणून मनसोक्त देवदेव करू नये. देव घरात असणं अत्यंत चांगलं आहे, पण देवाची पूजा करणं आणि म्हणून तेवढा वेळ देता आला पाहिजे, शिकून घेतलं पाहिजे, कुणाला तरी विचारून घेतलं पाहिजे. मला माहिती नाही, मला जरा समजून सांगा महाराज कशी पूजा करू. देवाची स्थापना करताना कोणता देव आधी कोणता नंतर, गुरुचे चरण आपल्या देवघरामध्ये असले पाहिजेत. त्याला गुरूंच्या पादुका म्हणतात. चरण पादुका आपल्या घरात असल्या पाहिजेत, त्या सगळ्यांच्या समोर असल्या पाहिजेत. गुरुचं आव्हान प्रथम आहे. गुरुची चरण पूजा, पाद्य पूजन ज्याला आपण म्हणतो. आणि म्हणून हे सारं आपल्या लक्षात येणं, आणि एक लक्षात ठेवा, वाटेल तो देव देवघरात आणून ठेवत जाऊ नका. ते शक्ती केंद्र आहे, शक्तीस्थान आहे. शिर्डीला गेले साईबाबा आणले, शेगावला गेले गजानन महाराज आणले, कुठे गेले काहीतरी घेऊन आले, आणि सगळं देवघरात, आणि पुन्हा सगळ्यांची पूजा. आणि मग सांगायचं 2 तास पूजेला लागतात. अशी कोणती पूजा नाही की 2 तास लागतील. पुढच्या पिढीचं काम वाढवून नाही, वडिलोपार्जित देव सांभाळावे. आणि म्हणून हा वडिलोपार्जित देवाचा, आणि म्हणून आपल्याला एक अभ्यास करण्यासारखं ठिकाण मी सांगतो. आपण रेणुका माता मंदिरामध्ये जातो, महाराजांना भेटायला जातो, किती देव प्रसन्न करून ठेवले तो पाहिले का तुम्ही जाऊन तिथे? मजा अशी होऊन जाती की आपण पटकन कसं तरी त्या रेणुकेचं दर्शन घेतो की आपल्याला घाई महाराजांना भेटायची असते. आपण त्या देवतांना आधी दर्शन घेत नाही, त्या देवतांचं दर्शन आधी घेतलं पाहिजे. कोणकोण उभ्या केल्या आहेत, कुणाकुणाची मंदिरं बांधली आहेत, बरं ही उगीच बांधली आहे का प्रत्येक देव प्रसन्न करून तो देव बसवलाय? भगवान शंकरांना खाली का बसवलंय, नंदी समोर बसलेत, अंबाबाईवर शिवशक्तीचं अद्भुत केंद्र, शिवाच्या मस्तकी शक्तीची स्थापना झालेली, साक्षीला नंदी आहे, समोरच्या बाजूला द्वारपाल म्हणून कोणत्या देवता आहेत, कोणते देव आत आहेत, कोणते बाहेर आहेत, कोणाची परवानगी घेऊन आत गेलं पाहिजे. दारावरच्या देवता कठीण असतात, दारावरच्या देवता प्रसन्न असल्या पाहिजे. आपल्याला गाई असती आपण शॉर्टकट मारून जातो, नाही महाराजांकडेच डायरेक्ट देव सोडून. आणि मग महाराज भेटत नाहीत, भेटले तरी बोलत नाहीत, आणि त्यांना माहिती असतं की हा चुकवून आलाय सगळ्यांना. देवतेला भेटलेला माणूस आणि देवतेला टाळून आलेला माणूस, गुरुला फरक लगेच कळतो. अरे अच्छा, याचा चेहरा असा दिसतोय काय, याचा अर्थ हा तिकडे गेलेला नाही आहे, हा मारुतीचं दर्शन घेऊन आला नाही, याने भैरवाचं दर्शन घेतलं नाही आहे.
दर्शन कसं घ्यावं, कुणाचं घ्यावं, कोणती देवता, आणि म्हणून आपल्या देवारातल्या देवता सुद्धा आपल्या पूर्वजांनी प्रसन्न करून ठेवलेल्या. हा सारा त्या देवविद्येचा विषय आहे. आणि म्हणून देवाची वागायला शिकावं लागतं. माणसाची वागताना चूक झाली तर कळते तरी, पण देवाशी वागताना जर चुकलं तर कळत नाही. आणि म्हणून केलेला देवदेव वाया जातो, तो देवदेव फलित होतो असं नाही. बऱ्याच वेळा ती पूजा देवापर्यंत पोहोचते का नाही माहित नाही. सुंदर आम्हाला सांगितले की चंदन विलेपित करायचं असतं आणि आम्ही गंध लावत असतो. मी नेहमी सांगतो हळदी कुंकू व्हायचं असत, काय लेपित करायचंय, काय व्हायचंय, काय समर्पण करायचंय. अक्षतांचा काय क्रम येतो, हळदी कुंकाचा काय क्रम आहे, गंधाचा काय क्रम आहे, हे विलेपनाचे द्रव्य आहेत सारे. पण कोणतं द्रव्य कसं होत, आणि या सामान्य क्रिया तर शिकता आल्या पाहिजे. पण आपल्याला घाई असते, पण अभिमान मात्र एका गोष्टीचा असतो की देवाची पूजा केल्याशिवाय तोंडात पाणी पण येत नाही. आणि अशीच माणसं शेवटच्या पाण्याला इतका सोपा आहे का होतो. देव देवाला सोपं करून देतो तो गुरु आहे. गुरुनी देव सोप, म्हणून मी काल आपल्या की देवाला लहान केलं ते त्या गुरुनी केलं. आणि म्हणून गुरुचं महत्व जास्त आहे. देव लहान होतो, लहान झालेला देव हातावरती मावतो. आणि एवढंच नाही तर गुरुमुळे देव पूजा स्वीकारतो. आणि म्हणून शेवटी आपल्याला माहिती असलं पाहिजे की गुरु असो व आईवडील असो. आणि म्हणून मी आपल्याला सुरुवातीला या चरित्राच्या चिंतनाच्या प्रारंभी सांगितलं की जसा त्या कालिदासाला प्रश्न पडला आणि कालिदासाचा विषय कठीण झाला, रघुवंशाचं वर्णन करायचंय, जो वंश सूर्यापासून प्रारंभ होतो, सूर्या इतकी ज्याची व्यापकता आहे, त्या सूर्या त्या वंशाचं वर्णन करणं कालिदासाच्या बुद्धीला. कालिदास म्हणतात माझी बुद्धी अल्पस्वल्प आहे आणि माझी बुद्धी कशी पोहोचणार तिथपर्यंत. पण कालिदास संस्कारित आहेत आणि म्हणून कालिदासाला आठवलं विषय सोपा कसा करायचा. वागरथा विवसं प्रोक्तौ वागरथ प्रतिपद्ये जगता पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. विषय सोपा झाला. मातृपितृ स्मरणामध्ये विषय सोपा होतो त्या स्मरणात. आणि म्हणून मी सारे विषय या चिंतनामध्ये गोवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून प्रारंभाच्या प्रास्ताविकापासून मी हा प्रयत्न चालू ठेवला की एक विषयाचं महत्व पटलं पाहिजे तर ते चरित्र आत्मसात होणार आहे. ते चरित्र आत्मरंगात शिरलं पाहिजे. गुरुमुद्रा ज्याला म्हणतात, गुरु ध्यान ज्याला म्हणतात, हे हृदयस्थ झालं पाहिजे. आणि मग आपला प्रयत्न चाललाय. नुसतं वाचायचं नाहीये, नुसतं ऐकायचं नाहीये. आणि याच्याकरता मला आठवतं पहिल्या दिवशी मी सांगितलं तुम्हाला झोप आली तर निवांत झोपा, काळजी करू नका, शब्द तुमच्या हृदयापर्यंत जायला कुठेही अडवणूक होणार नाही. उलट जास्त जागे राहताल तर शब्द विखुरले जातील. मग घड्याळ तरी पाहताल, मोबाईल तरी पाहताल, मागे तरी वळून पाहताल, समोर तरी पाहताल. जरी एकलेची अवधान दीजे. आणि झोपेसारखं अवधान नाही, जाग झालं की अनवधान आहे. म्हणजे झोपा असा याचा अर्थ नाही. ती जागृत अवस्था. आणि म्हणून पिता हा जागा असतो, सतत जागा असतो. आपुलिया हिता असे जो जागता,
ही जागरूकता पत्करणं आणि त्याच्यामुळे असा बेसावत क्षण आला आयुष्यामध्ये आणि नको तो विचार स्पर्श करून गेला. आई वडिलांच्या त्यातल्या त्यात वडिलांच्या शब्दावरती विश्वास राहिला नाही, वडिलांवर शंका घेतली, आपल्या वडिलांच्या बद्दल असा विचार अंतःकरणात आला की आपल्या वडिलांना कळत नाही, आपल्या वडिलांना व्यवहार येत नाही. सगळ्यात मोठं अज्ञान जर कोणतं असेल ते अज्ञान हेच आहे की माझ्या वडिलांना कळत नाही. सगळ्यात मोठं अज्ञान याच्या परीस अज्ञान नाही. गुरु तर फार लांब आहे, आईला कळत नाही म्हणणं सोपं आहे, पण वडिलांना कळत नाही म्हणणं हे घोर अज्ञान आहे. माणसाच्या जीवनातला जर अंधकार काही असेल तर माझ्या वडिलांना कळत नाही हा अंधकार आहे, आणि गुरु तो अंधकार दूर करतो. आणि म्हणून गुरुकडे गेल्याशिवाय वडील कळत नाही, बाप कळत नाही. आणि त्याच्यामुळे व्रतबंध पश्चात गुरु घेऊन जातात. व्रतबंधामध्ये ज्या नात्याला आग्रही भूमिका येते ते पितापुत्राचं नातं आहे. आज आपल्याला कळत नाही व्रतबंध झाला म्हणजे नेमका काय झालं. मेधा जनन अत्यंत श्रेष्ठ असा संस्कार, ही मेधा कोण आहे? मेधान देवी जुजमाना, सरस्वतीची परिपक्व, सरस्वतीची श्रेष्ठ अवस्था ज्याला म्हणता येईल, बुद्धीच्या अष्टविभागाने युक्त असणारी, आणि म्हणून मेधा, मै मेधा, मेधा सूक्त म्हणतात. गुरुजी लोक म्हणत असतात तुम्ही जर व्रतबंध, आपल्याला वेळच, आपण विधीला जातच नाही, कुणाच्याच विधीला जात नाही आणि आपले विधी कळत नाही. लग्नाला जाणारी माणसं टाळीची वेळ पाहून जातात आणि टाळी वाजली की लग्न लागलं असं म्हणतात, आणि ज्यांची लावायची असते त्यांना सुद्धा कळत नाही की आपल्यावर कोणता संस्कार होतोय. कार्यालयवाल्यांना घाई असती कार्यालय कधी रिकाम होतं, वराडाला घाई असती जेवण कधी मिळतं. आता त्या गुरुजींनी तरी काय करावं, ते म्हणतात तुम्हाला घाई आहे तर मी कुठे निवांत आहे. पण तो समजून घ्यायचा तो विषय, आणि म्हणून विवाह नाही कळला चालेल, व्रतबंध कळला पाहिजे. व्रतबंधाचं एक नाव मोठं सुंदर आहे, त्याला उपनयन असं म्हणतात. आणि इथे एक सुंदर प्रसंग पुढे येणार आहे आपल्यासमोर, उद्या येणार आहे तो प्रसंग, की व्रतबंधाला गुरुजी म्हणून गुरुस्थानी व्रतबंध करतात. आजकाल आपण व्रतबंध कार्यालयात करतो नाही तर घरी करतो. आणि पुन्हा सांगतो नाही पहिल्या पिढीचं काम आहे घरामध्ये झालं पाहिजे, नाही असं नाही आहे. पहिल्या पिढीचं जरी कार्य असेल तर ते शक्यतो गुरुगृही व्हावं, गुरुच्या उपस्थितीत व्हावं. आणि गुरुनी सांगितलेल्या कार्याची कार्यपद्धतीप्रमाणे ज्याला म्हणतात, आणि म्हणून असा एक श्रेष्ठ, आणि म्हणून पिता, पिता आणि पुत्र हे नातं सात जन्माचं होऊन जातं. पिता आणि पुत्राच्या नात्याचा निश्चय ज्याला म्हणतात त्याला व्रतबंध असं म्हणतात. आणि एक अतूटता त्याच्यामध्ये येते, एक बंधन त्याच्यामध्ये येऊन जातं, आणि त्या दिवसापासून पिता हळूहळू पुत्रामध्ये परिणत होत चालतो. त्याचं माध्यम असतं गायत्री मंत्र. पिता आपला प्रवास पुत्रापर्यंत आणतो त्याला कर्म असं म्हणतात, आणि पुत्र आपला प्रवास पित्यापर्यंत नेतो त्याला पित्याची इच्छा गाठायची असते, आणि दोघांचा युज्य संबंध असतो. पित्याला भेटला काय आणि पुत्राला काय भेटलात, दोघं एकच असतात, दोघं एकत्रित दिसतात तर जोड ताऱ्यासारखे असतात. आणि म्हणून हळूहळू पिता भेटला तर पुत्राची चौकशी करा, आणि पुत्र भेटला पित्याची चौकशी करा. आणि म्हणून पिता पुत्र एकत्रित भेटावेत, पती पत्नी एकत्रित भेटावेत, गुरु शिष्य एकत्रित यावेत, देव आणि भक्त एकत्रित साधले जावेत, किमान एक जोडी भेटली पाहिजे. आणि जर एखादा भेटला, एकटा भेटला, तर दुसऱ्याची आठवण आपण केली पाहिजे. आणि नुसती भेटला तर नुसती आठवण करू नका, सादर, सादर म्हणजे
आदरासह, म्हणून आपण त्याला सादर असा शब्द वापरतो, आदर करून आदरपूर्वक. आणि मुलाला जरूर वडिलांचं कौतुक सांगा, अरे धन्य आहे तुझा पिता, काय तुझे वडील आहेत, काय तुझ्या वडिलांची कर्तबगारी आहे, काय तुझे वडील श्रेष्ठ आहेत. नातेवाईकांनी पण ही काळजी घेतली पाहिजे, कधीही तुझा बाप कुठे चुकला हे त्या मुलाला शिकवू नका, हा समाजद्रोह आहे, हा धर्मद्रोह आहे. कधी त्या पत्नीला सांगू नका की तुझा नवरा कसा होता, नाही मी तर तुझ्या नवऱ्याला लहान पाहिले आणि मला माहिती आहे किती मूर्ख होता तो, आणि असं काही बोलू नका. कोणाचं कौतुक कोणाजवळ करा, शिष्य भेटला गुरुचं मोठे पण सांगा, आणि गुरु भेटला तर शिष्याचं महत्व सांगा. हे महाराज आपले शिष्य भेटले होते, काय विद्वान आहे, विद्वान आहे का नाही माहीत नाही, पण गुरुची खरी स्तुती म्हणजे शिष्याचं महत्व आहे. पण आम्हाला हे सारं लक्षात येणं, हे सारं शिकणं, ही सारी धर्मव्यवस्था ज्याला म्हणतात, धर्मव्यवस्थेत देव किती येतो माहीत नाही, पण धर्मव्यवस्था ही माणसासाठी असते ही गोष्ट मात्र निश्चित आहे. आणि म्हणून असे अनेक प्रसंग ज्याला आपल्याला म्हणता येईल, हे अनेक प्रसंग या चरित्रामध्ये गुंफलेले आहेत. आणि त्याच्यामुळे वडिलांच्या शब्दावरती कधी अविश्वास होता कामा नये हा पहिला धडा गिरवता येतो आपल्या. आणि वडिलांच्या शब्दावरती जर अविश्वास झाला तर देव कळत नाही, देवाची पूजा नुसती करून भागत नाही, तर वडिलांच्या शब्दावरचा विश्वास देवाचं महत्व जीवनामध्ये आणतो, तो देव प्रसन्न होतो, अन्यथा अधःपाताला कारणीभूत होतो. जी मृत्यूंची देवता आहे तिच्या समोर मृत्यू येतो, आणि मृत्यूला साक्षात जिंकलेले अशा देवतेपुढे मृत्यू यावा. पण हा कशामुळे आला हे लक्षात येत नाही, वडिलांवरती केलेल्या अविश्वासा, वडिलांच्या शब्दावरती केलेल्या अविश्वासामुळे. आणि म्हणून मुलांचे प्रश्न जाणून घेतले पाहिजे, मुलांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अन्यथा मुलं आपला प्रश्न सोडवण्याचा जेव्हा प्रयत्न करतात अविचारी धाडस करतात आणि या समाजामध्ये मुलांना प्रतिष्ठा मिळत नाही. आपल्या पुत्राची प्रतिष्ठा करणं हे जसं पित्याचं कर्तव्य आहे, तसं आपल्या कर्तबगारीतून आपल्या पित्याला समाजामध्ये प्रतिष्ठित करणं हे पुत्राचं कर्तव्य आहे, पुत्राचं कर्तृत्व आहे. आपल्या कर्माने उद्या ओळखला जावा की अरे अच्छा ते तुझे वडील का, आणि वडिलांना भेटल्यावर अच्छा तुमचा तो मुलगा का असं बोलता आलं पाहिजे, ही सगळ्यात मोठी स्तुती आहे. आणि म्हणून पिता पितृ पुत्र आणि गुरु या तीन नात्यातून आपल्याला या विषयाकडे पाहता आलं पाहिजे. अत्यंत श्रेष्ठ असणारा, अत्यंत सलग असणारा, आणि म्हणून कशी प्रतिष्ठा असते. एक कथा जाता जाता सांगून देतो, पण कथा चांगली आहे, तुम्हाला आवडेल. मी माझ्या गुरूंकडनं ऐकलेली कथा आहे, परंपरेने आलेली कथा आहे, थोडी वेगळी कथा आहे. आणि एका गावामध्ये एक सावकार राहत होता, मुसलमान होता, यवन सावकार होता तो राहत होता. आता यवन आणि त्याच्यात सावकार, त्याच्यामुळे प्रत्येकाकडनं पैसा वसूल करणं, सावकारी धंदाच आहे, आता पैशावर पैसा आहे, व्याजावर व्याज आहे. जन्मभर प्रचंड पैसा गोळा केला, त्या व्याजाच्या मार्गातून गोळा केला तो पैसा, नको त्याच्यासाठी, नको ते प्रयत्न त्याच्यासाठी केले, अनेक पापकर्म घडले, आणि उभ्या जीवनामध्ये हा सावकार कुप्रसिद्ध झाला. याला कोणीच चांगलं म्हणत नाही, सगळ्या पंचक्रोशीमध्ये याची कुप्रसिद्धी होती. वार्धक्य आलं, शंभरी आली, आणि शंभरी आल्यानंतर कोणा प्रश्न पडला, आणि हा प्रश्न असा पडला की आपल्याला लोकांनी चांगलं म्हटलं, आणि तो प्रश्न मोठा विचित्र. पण वडिलांना कोणी चांगलं म्हणणार नाही हे मुलाला माहिती होतं.
आणि वडिलांना चांगलं म्हणावं असं मुलाला वाटत होत. आपण मला वाटतं आपल्या कथेला पण उद्या प्रारंभ करताना मी या कथेपासून प्रारंभ करेन आणि कथा फार ऐकण्यासारखी आहे. जरी ती मुसलमान सावकाराची कथा असली तरी सुद्धा पुत्राकरता असणारा विषय, पुत्राकरता असणारी शिकवण की पुत्र कसा असतो, आपल्या वडिलांना कसा प्रतिष्ठित करतो. ज्या वडिलांना कोणी चांगलं म्हणत नाही त्या वडिलांना प्रतिष्ठित करण्याचं त्याचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून आपल्याला हा सारा आता पुढचा संत पूजनाचा ज्याला म्हणतात जो विषय आपल्याकडे येतोय त्याच्याकरता आपल्याला थांबायचं आहे. आणि म्हणून म्हटलं की उद्या कथेला प्रारंभ करताना, उद्या चरित्राला प्रारंभ करताना आपण या कथेपासून करू. आपल्याला वेळ आहे आणि जेवढं आपण ऐकू तेवढं आपलं आयुष्य वाढणार आहे, त्याच्यामुळे काही चिंता नाही. तुम्ही आज आलाय, तुम्ही उद्या येताल, मी कायम येत राहताल. कारण ऐकलं की आयुष्य वाढत असतं. आणि हा विषय ते पूर्ण करतो. आपल्या बळे नाही मी बोलत, सद्गुरु कृपावंत वाचार्यांची. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती. योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराज की जय. रेणुका माता की जय. नमः पार्वती पते. हर 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 महादेव. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. एक दीड तासापासनं अत्यंत सुरेख असं प्रवचन गुरुजींनी या ठिकाणी मांडलं. आयुष्यातील महत्वाच्या घटना, विधीपूजा आणि त्याचा सर्व उहापोह या प्रवचनातला त्यांनी केलेला होता. मनपूर्वक सर्व संयोजन समितीच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करते. आलेल्या सर्व आमंत्रित निमंत्रित मागे जे बसलेले आहेत त्यांना विनंती, आपण समोरच्या बाजूला बसावं कारण मागच्यांना येण्यासाठी आणखीन जागा लागणार आहे. उजव्या बाजूला